लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या धामधुमीपूर्वी त्यांना असं वाटलं की कॉफी प्यावी आणि म्हणून ते आज आरपार कॅफेमध्ये कॉफी प्यायला आलेले आहेत. ब्रेकिंग न्यूज आहे. कोल्हापूरच्या टूर मध्ये कोल्हापूर मध्ये एक मुलगा मुलीला जे प्रपोज करतो ना ते फार भारी करतो. मित्रांनो, आपण कॅफे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कट्टा, आणि कट्टा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मित्र मैत्रिणी किंवा सोशल फ्रेंड्स. आणि या कट्ट्यावर, या कॅफेमध्ये कोणीही फॉर्मली गप्पा मारत नाही, इन्फॉर्मली गप्पा मारतात, एकमेकांना जाणून घेतात, एकमेकांचं मत हे उलगडलं जातं. आज या कॅफेमध्ये आपल्याला भेटणार आहेत आणि आपल्याशी खास गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत पुणे शहरातील अतिशय लोकप्रिय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस महामंत्री आणि पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ. आणि या कॅफेच्या माध्यमातून तुमच्याशी मुरलीधर मोहोळ बोलणार आहे. खूप स्वागत. नमस्कार. माझ्या सहकाऱ्यांना खूप प्रश्न आहेत. माझे सहकारी मला खूप विचार होते की मला मुरलीधर मोहोळ आले की त्यांना आपल्याला हा प्रश्न विचारायचा, तो प्रश्न विचारायचा. म्हटलं ठीक आहे, कॉफी प्यायला येतील त्यावेळेला आपण प्रश्न. एक बरं, तुम्ही मला अगोदर काय सांगितलं तेव्हा काय विचारणार आहात याचं थोडस टेन्शन मला नक्की नाही. आमचंही सोपं झालं की तुम्ही म्हटलं आम्हाला की आम्ही फोडलेलं नाही तुम्ही. तर आता आपण पहिलवानकीचं म्हणत होतो आणि मी म्हणजे पुण्यात बॅनर वगैरे बघताना तुमच्या पुढे पै लावलेलं बघितलं, पण मला कळतच नव्हतं की हे उगाचच पै लिहित आहेत, म्हणजे लाईक मा लिहिल्यासारखं की आहेच काय. तर तुम्ही आता सांगितलं तुम्ही कुस्तीत होता, तर त्याबद्दल थोडं सांगा ना की कुस्ती, कारण पुण्यात आणि पुन्हा कुस्ती असं. खरं तर कुस्ती हे माझं गाव पुणे जिल्ह्यातलं मुळशी तालुक्यातलं मोठा गाव, आणि माझ्या गावाला तालुक्याला किंबहुना पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कुस्तीची खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या या जिल्ह्याचा सर्वात लोकप्रिय खेळ कुठला असेल तर तो कुस्ती आहे. शहरातला सोडून द्या, ग्रामीण भागातला. माझं मूळ तर ग्रामीण भागात आहे, त्यामुळे माझे आजोबा पणजोबा वडील सगळे पाहिलं होते. स्वाभाविक जेव्हा मी थोडा मोठा होत होतो तेव्हा घरच्यांना वाटलं की तू ही तालीम करावी, तू पाहिलो ना, वडिलांना नाही वाटलं. पण म्हणून मग पुण्यात लहानपणीच भावी स्कूलला आम्ही शिकत होतो, विनोद सर होते. शाळेत असतानाच जवळ असलेल्या खालकर तालीम असेल, निंबाळकर तालीम असेल, इथं सुरुवातीला ते कुस्तीचे प्रशिक्षण घ्यायला सुरू झालं. लहान होतो, खूप सातवी आठवीला असेल तेव्हापासून सुरू झालं. खरा प्रवास कुस्तीचा सुरू झाला दहावीनंतर. दहावी 1990 आम्ही झालो आणि 11वीला मला कॉलेजला प्रवेश. घरचे म्हणाले की तू कोल्हापूरला जा, खरं तर कोल्हापुरी कुस्तीची पंढरी, देशभरातनं कोल्हापूरला प्रशिक्षण घ्यायला पहिल्यांदा करायला खेळाडू येतात. अगदी उत्तर भारतातले सुद्धा पहिलं त्या काळी तिथे यायचे. आणि मी 11वीला तिथे कॉलेजला प्रवेश घेतला आणि कुस्ती आणि शिक्षण असं दोन्ही एका वेळेला कोल्हापूरला करायला लागलो. 5-6 वर्ष मी मनापासून केलं. एका मी राष्ट्रीय स्तरापर्यंत सुद्धा कुस्ती खेळलो. इंटर युनिव्हर्सिटी मी स्पर्धेत वाराणसीला झाली त्यावेळी खेळलो. आणि एक आवड होती घरच्यांची ती, आणि मलाही त्याच्यामध्ये नंतर थोडंसं मी रमलो. काही वर्ष मी नक्की त्याच्यात स्वतःला आनंदही घेत होतो, स्वतःही घेत होतो. आणि एक परंपरा आहे आमच्याकडची की कुस्ती पहिलो आणि एक आवड आहे सर्वांना. त्यामुळे अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलो, पण तरीसुद्धा ग्रामीण भागातल्या ज्या जत्रा असतात ना, म्हणजे अक्षरशः त्या जत्रेत सुद्धा मी कुस्त्या खेळतो. तिथं जे कुस्तीचे बळ व्हायचे, हा, पण मला रेवडीवर नाही, मला कमीत कमी थोडाफार मी चांगला खेळायचो, म्हणजे थोडा बरा होतो, पण मला काहीतरी पैसे लावायचे. माझ्या लावायचे पैसे म्हणजे नाही गमती नव्हता रेवडीवरचं पहिलं, म्हणजे एकदम ते ह्यानी बोलतात थोडस टिंगल. पण त्या जत्रेच्या कुस्त्यांमध्ये सुद्धा मी कुस्ती केली आहे. ती एवढा मोठा मोठा तो असा हे असतात मातीचे ढिकळ असतात, त्याच्यात मध्ये ते कुस्ती करायला लागतात, गुडघे फुटणं, हार फुटणं. पण ते नॅचरल होतं, पहिल्यांदा काही वाटत नाही आम्हाला, कारण त्याच्यात आम्हाला ते रोजचं असतं. त्यामुळे कुस्ती खूप माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे आणि जे मनापासून मी खूप जोपासायचा प्रयत्न केला. फार मला त्याच्यात यश नाही आलं, शेवटी
एखादा खेळ म्हटल्यानंतर दुखापत आणि या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त असतात. थोडं लिगामेंट इंजुरी नंतर मी थोडंसं ते कमी केलं आणि थांबलो. पण 5-6 वर्ष मी मनापासून कुस्ती रमलो होतो, खूप आनंद घेतला. पैलवानांच्या कानात असे फुगलेले असतात ते आम्हाला काही म्हणजे माहित नाही का असतं. त्याच्याबद्दल खूप समज गैरसमज आहेत की कोण म्हणतो सुपारी ठेवून फोडले जातात, कोण काय म्हणतं, कोण काय खूप काय काय सांगतं. परंतु असं काही होत नाही. हे कुस्तीचा सराव करताना नॅचरली कुस्ती अशी केली जाते, त्यामुळं समोरच्याच्या मानेवर तुमचा हात असतो, त्याचा तुमच्या ते जोरात जेव्हा ते सुरू होतं तेव्हा ती जखमच असते, फटके बसून ते सुजतं. आता माझ्या बाबतीत तुम्ही मला का नाही सुजत, माझे इथं आतमध्ये आहे दिसणार नाही असं, पण ते माझंही मोठं झालं एवढं असं ते सराव करतात. मी मात्र मग 5-7 दिवस दांडीच मारली, सर्वच नाही केलं. सर्व तुम्ही थांबला की ते खाली जाऊन बसतो, तसं ते त्याला व्यवस्थित उपचार वेळेत केला की ती जखमच असती, काही हौसेचं नसतं, ते ती जखम असती. सराव करता करता तुम्हाला ते कधी होतं ते कळत सुद्धा नाही. त्या याच्यात मध्ये कुस्ती सराव त्याच्यात त्या मी असं काही लेजिट केसेस ऐकलेत की म्हणजे आमच्याकडे तत्र असतात असं तुम्ही सांगितलं. पहिलवान वगैरे आले का ते सांगायचे की पहिलवान आले तर जोरात बोलवा, म्हणजे बरेचसे काही पहिलवानांना लिटरली जोरात बोलावं लागत त्यांच्याशी. याचा कान त्याला आमच्या भाषेत पहिलवान काम कान फुगणं म्हणतात, तर त्याचा आणि ऐकण्याचा कुठेही संबंध नाही, अजिबात नाही. म्हणजे दोन्ही कान असे मोठे मोठे फुगलेले सुद्धा छोटासा आवाज सुद्धा ऐकू शकतो, काही संबंध काय संबंध. पहिलवानाचा दागिना आहे तो, दागिना म्हणजे तो अभिमानानं 100% तो त्याचा आणि याचा काही संबंध हाही निवड हाय गैरसमज. ओके, म्हणजे कॉम्पिटिशन सराव तेव्हापासून झाला का, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट तेव्हापासून आला. स्वाभाविक असंच असतं, पण माणसाने कुठला तरी खेळ खेळावा. तिथून माझा या सगळ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये अनेक वेळा यश अपयश आपल्या हातात नाही ना, तर ते तिथं शिकतो माणूस. कुठलाही खेळ असू द्या, जे पराजय जे असेल तर तो स्वीकारताना तो अभिमान नाही झाला पाहिजे, आणि पराजय झाला तर तो पचवता आला पाहिजे. या सगळ्याचं ते तिथं शिकलं जातं. तेव्हा खेळ खेळताना त्याचा आयुष्यात खूप उपयोग होतो असं माझा अनुभव. कान फुगण्याचा विषय आता निघाला. मी तर कुस्ती खूप मनापासून काही वर्ष त्याच्यात रमलो. कान फुगणं हा खरं तर पैलवानासाठी दागिना असतो. मुरलीधर मोहोळ आपल्याशी गप्पा मारतायत, त्यांच्या कुस्ती कारकिर्दीशी एक वेगळा इंटरव्ह्यू होईल एवढं त्यांचं कुस्तीमधला अनुभव आहे. पण तरी कुस्तीचा विषय निघाला म्हणून जेव्हा तालमीमध्ये आपण राहतो, आम्ही 10वीपर्यंत मी त्यांना बघत होतो एकत्र. 10वीनंतर ते अचानक पुणे सोडून घरच्यांनी त्यांना पाठवून दिलं कोल्हापूरला. तर कोल्हापूरमधला अनुभव कसा आहे, कोल्हापूरबद्दल काय सांगा, हे शहर कसं आहे? सुरुवातीला मला काय झालं की एकतर पुण्यातनं कोल्हापूरला गेलो आणि आता इथंच राहायचं आहे. सुरुवातीला ते काही 100% अजिबात करमत नव्हतं, पण नंतर हळूहळू तिथं रमावंच लागलं. त्यांना ऑप्शन नव्हता, गरीब परवानगी परत यायला नव्हती, त्यामुळे तिथंच शिक्षण घ्यायचं, तिथंच राहायचं, तालीम करायची, हाच एकच मार्ग होता. त्यामुळे बाकी काही नव्हतं, विचारही डोक्यात आणायचा नव्हता. म्हणून सुरुवातीला करमत नसायचं, पण हळूहळू इतका रुळलो ना, मग माझे कॉलेजचे मित्र, तालमीतले मित्र, एक खूप फायदा झाला मला माझ्या राजकीय जीवनात, आहे ना, तालमीचा खूप उपयोग झाला. मी तिथं कोल्हापूरला संपूर्ण राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले गावातली सगळी मुलं एकत्र यायची सरावला. त्यामुळे मी आज कुठेही महाराष्ट्रात गेलो तरी मला माझ्या तालमीतले जुने मित्र भेटतात, सहकारी भेटतात. तिथं एकत्र घालवले दिवस खूप वेगळे, एकत्र जेवणं, एकत्र फिरणं, एकत्र सराव करणं, म्हणजे एका घरातल्या रक्तातल्या नात्याच्या माणसा इतकं प्रेम किंवा जिव्हाळा निर्माण होतं, अशी एक मोठी मैत्रीची फळी तयार झाली की आज मला खूप उपयोग होतो. उपयोग काय असतं ना, की बरं वाटतं की ही माणसं कुठे गेल्या आपुलकीने आम्ही भेटतो. कोल्हापूर हा विषय मी खरं तर आवर्जून अनेक वेळा सांगतो की कोल्हापूरची माणसं प्रेमळ माणसं, प्रेमळ माणसं एकदम, म्हणजे बाहेरच्याला कधी जाणून देत नाही की ते तुम्ही बाहेरच्या गावात आलाय, ते इतकी चांगल्या पद्धतीनं माणसाशी वागणारी लोक आहेत. मी पाहिलं कारण मी 5-6 वर्षात जवळजवळ 7-8 ठिकाणं बदलली राहण्याची कोल्हापूरात. प्रत्येक ठिकाणी मी गेलो तरी मला माणसं चांगलीच भेटायची, याचा अर्थ असाच होतो ना की माणसंच चांगली असं झालं, ते सगळीकडे कुठं वाईट अनुभव नाही आला, म्हणून असं वाटलं की माणसंच चांगली. आपण हा विचार करायला इतकं ते मला खूप बरं वाटतं. आजही मी कौतुक वाटेल मला सगळ्यांना, तुम्हाला ऐकून दाखवायचं की मी माझ्या आयुष्यात महाबळेश्वरला एकदा किंवा दोनदा गेलो असेल जास्त, पण मला
थोडस असं वाटलं की कुठं दोन तीन दिवस जाऊन एक दोन दिवस आरामात जायचं किंवा थोडं मला बरं वाटावं या सगळ्याचं मी कोल्हापूरला इतकं मला कोल्हापूर आवडतं. आवडतं शहर कोणतं, कोल्हापूर की पुणे? पुणे तर शेवटी तुमची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, त्याला काय पर्यायच असू शकत नाही. पण त्याच्यानंतर माझा नंबर येईल कोल्हापूरचा. कुस्तीच्या नेटवर्कचं एक बोलले म्हणजे बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात ऑब्झर्व करायचं झालं तर पहिलवान कुस्ती करतात आणि त्यानंतर राजकारणात येतात हे एक बऱ्याच वेळा कॉमन आहे. मग त्या नेटवर्कचा राजकारणात पण फायदा झाला का? आताच मी म्हणाल तसं एक तर कसं असतं की हा खेळ आहे की तुमचं एकूण व्यक्तिमत्व सुद्धा बदललं जात. माझा तुम्ही दहावीतला फोटो बघितला असतात ना, यांना विचारा मी कसा होतो. ते तुमचं तिथं गेल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्वही बदलून जात. त्यामुळे मला त्याचा फायदा एका दृष्टीत झाला. आणि दुसरा जे मी म्हणलं की माझी जी एक वेगळं अत्यंत जिव्हाळ्याची प्रेमाची एक माणसं नव्यानं मला जोडली गेली ना तिथं, ती आयुष्यभरासाठी जोडली गेली, त्यामुळे मला त्यांचा निश्चितपणे फायदा माझ्या या सगळ्या आजच्या जीवनात झालाय, होईल, होतोय आणि भविष्यातही होईल असं मला एकूण मला हे सगळ्याच्यात. मला असं वाटतं की कोल्हापूरनी अण्णाला स्वावलंबी पण बनवलं आणि मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात अगदी तिथं ना, तिथं बघा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, स्वयंपाक केलं जेवल्यानंतर भांडी सुद्धा स्वतःची स्वतः घासायची. म्हणजे मला याचा अर्थ फार आता मी ऐकलं मला घरी काहीतरी काम लागत असं काही हे तुम्हाला कष्ट करता आलं तर काय. पण मला सर्व स्वयंपाक येतो, सगळा स्वयंपाक येतो. अरे क्या बात, मी हातानं स्वतःची कपडे धुतली आहेत, मी स्वतःच सगळं तिथं करावं लागतं स्वावलंबी याचा अर्थ आणि असं म्हटलं. त्यामुळे मला कोल्हापूरचा खूप फायदा झाला माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये. अनेक गोष्टींच्या माध्यमातून मला ते खूप बरं वाटतं की कोल्हापूर हा एक वेगळा विषय माझ्या काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. मी आज राजकारणात काम करतो, राजकीय जीवनात काम म्हणजे एक समाजात नेतृत्व करायचं म्हणून ज्या दृष्टीने आपण नाही का काम, मी कोल्हापूरला बाहेरचा असू सुद्धा माझ्या कोल्हापूरच्या मित्रांनी मला 12वीला कॉलेजला मी पहिली निवडणूक जिंकलो कोल्हापूर. सुरुवात तिथनं कुस्तीचे धडे घेतले, राजकारणाचे धडे घेतले. किती वर्ष झाले राजकारणात? आता मला जवळजवळ 30 वर्ष झाली. मी 92 सालापासून सक्रिय राजकारणात काम केलं. 12वीला होतो मी काय कोल्हापूर जाऊन येऊन असायचं, पण 92 सालापासून सक्रिय राजकारण अगदी 30 वर्ष झाली. म्हणजे 32 होती तरी 30 म्हणून की एवढी तर नक्कीच पूर्ण वेळ. राजकारणात येण्यापूर्वी अण्णांनी बरेच उद्योग केले. उद्योग म्हणजे व्यवसायात मदत झाली, घरच्यांना मदत केली. हा समोरचा हा जो ट्रे हा बघून काय आठवतंय का? मला आता लक्ष आलं, मला एवढं खरंच काय कळलं नाही. मगाशी म्हणजे रिकाम कसं काय आता कळलं ते. हे मी शाळेत आणि हा ग्लास छोटा होता म्हणून लक्षात नाही आला. आपल्या रस्त्याचा मोठा ग्लास असतो, त्यामुळे हा मोठा ट्रे असतो. तर मला आठवतं की आमचं रस्त्याचं गोळा वडिलांचा आणि आम्ही शाळेतून आलो की मग वडील म्हणायचे तुम्ही आता थोडा वेळ गोळा आहोत तिथे. मग आम्ही दोघे भाऊ, माझा मोठा भाऊ आणि मी गोळा असायचो आणि वडिलांना मदत करायचो. हे तर ठीक आहे म्हणजे, पण एक बर्फाची अशी पिशवी असते कुठल्या गोळा तुम्ही बघितलं आता माहित नाही काय ते, पण एक मोठी कापडी पिशवी असते त्यात बर्फाचे मोठे हे टाकतात, त्याचं तोंड धरलं जातं आणि लाकडाचा हे असतो त्यानं तो बर्फ बारीक करायचा. ते करायचं सगळ्या ग्लासमध्ये बर्फ टाकायचं इथपासनं. हे जे ट्रे भरलेला असतो ना असा 6 ग्लासाचा तो असा घेऊन वडील म्हणायचे त्या पलीकडच्या ज्या ऑफिसमध्ये ऑर्डर तिकडे जा. आणि समोर पोलीस चौकी आपल्या पोलिसांची ऑर्डर जाय पोलीस. हे घेऊन आम्ही दोघेही भाऊ हे तिथे काम करतो. मला हे पहिलं कळलं नाही मला तो मोठा क्लास असल्यामुळे मी म्हटलं त्याच्यात कधी चहा वगैरे थोड्या आणतो पण मला तुम्ही रसाची आठवण करून दिली. त्यामुळं ते पण खूप मला सेनादत्त पोलीस चौकीच्या बरोबर समोर आमचं गुरुवार होतं. वडील बँकेत नोकरी करायचे आणि तोही व्यवसाय एकत्र त्याच्याबरोबर ते जोडीला असायचं. त्यामुळे आम्ही शाळा सुटली की तिथे जायचो. लहानपणी असं वाटलं होतं का की राजकारणात याल पुढे? कारण मुळात राजकीय पार्श्वभूमीच नाही माझ्या घरात, काहीच नाही म्हणजे की घरात कोणी सरपंच झाले, कोणी आमदार झाले, असलं काही नाही. काही संबंध नाही त्याचा, काही संबंध अजिबात.
माझे जेव्हा लोक बघतात की आपल्याकडे ऊसचा रस घेऊन येणारा पोरगा आज महापौर आहे किंवा राजकारणात एवढं पुढे, म्हणजे असे रिॲक्शन आले का तुम्हाला की लेजिट रिॲक्शन की तेव्हापासून लोक ओळखतात आणि ते येऊन सांगितलं तुम्हाला? आहे ना, आज मी जर मी जिथं राहत होतो नवी पेठेत, हा आमची आता आपलं ऑफिस आहे खूप मोठं आहे, याच्या निम्मी जागा असेल जिथं आमची खोली होती. आम्ही 3 भावंड आई वडील 5 जण आम्ही त्या 10x10 छोटी खोली असेल तिथं राहत होतो. आणि तिथूनचा हा तिथून सुरू झालेला हा प्रवास जेव्हा माझे तिथले मित्र आता जेव्हा भेटतात, तिथले गेल्यानंतर मी कधी त्या वाड्यात जर गेलो तर तिथे माझ्या मित्रांचे आई वडील जेव्हा भेटतात ना तेव्हा ते जे कौतुक करतात ना ते खूप बरं वाटतं की अरे काय होतं आज तू खूप चांगलं काम करतो, तुझं नाव घेतलं जातं, आम्हाला टीव्हीला तुला आम्ही बघतो, तुम्हाला तुला बातम्यात बघतो, पेपरला तुझा फोटो पाहतो, आम्हाला खूप बरं वाटतं की हाच तो मोरल्या का वाड्यातला शब्द येतो वाड्यात शेवटी असंच असतं ते वाडा संस्कृती एक खूप मस्त असतं आयुष्यात एकदम मस्त. आजही तिथं वाड्यात तिथं जाऊ कुठल्याही सिटीत एखाद्या वाड्यात गेलं ती माझं लहानपण मला बालपण आठवत, त्यामुळे ती माणसं किंवा माझे जवळचे नातेवाईक माझा मित्र परिवार लहानपणापासूनचा मित्र परिवार अगदी विनोद सर असे आमचे शाळेतले सगळे म्हणजे 4 दिवसापूर्वीच आम्ही भेटलो होतो मागच्या आठवड्यात आमचे सगळे शाळेतले मित्र आम्ही एकत्र जेव्हा भेटतो तेव्हा त्यांनाही कौतुक वाटतं की आमच्यातला एक सर्वसामान्य कुटुंबातलाच हा एक आमचा सहकारी मित्र बालपणाचा पण एक चांगला राजकारणात काम करतोय आणि खूप चांगली प्रगती करतोय त्याला यश मिळतंय माझ्या इतकाच आनंद त्यांना वाटतो. त्यामुळे मलाही असं वाटतं की हे खूप जे काही केलंय त्यात समाधान वाटतं आपल्याला की इतकं वर्ष गेली पण मी काहीतरी चांगलं काम करतोय माझ्या लोकांना असं वाटतं चांगलं वाटतं. वा आता मुरली अण्णांच खरं तर मी मुरली अण्णांचा प्रश्न विचारण म्हणजे ठरवून केलं सर बघणाऱ्यांना वाटेल की अरे हे दोघं मित्र आहेत आमच्या पैलवानकीच्या भाषेत नुरा कुस्ती म्हणतात नुरा कुस्ती ठरलेला. मला हे सगळेजण विचारत होते की आम्ही काय करतो आम्ही आरपार चॅनलवरती दरवर्षी गणेशोत्सव मिरवणुकीचं एक लाईव्ह प्रक्षेपण करतो लोकांना घर बसल्या लोकांना गणेशोत्सवाची मिरवणूक बघायला मिळते खूप लोक ते बघतात हजारो लाखो लोक ते बघतात गणेशोत्सव. मला हे सगळे विचार होते की तुमच्या शाळेतली पण काहीतरी आठवण आहे गणपतीची आणि बसवल्याची आणि गणेशोत्सव हा पुण्याचा एक सांस्कृतिक बिंदू आहे केंद्रबिंदू म्हणता येईल त्याला आणि गणेशोत्सवाच्या मांडवामध्ये तयार झालेला एखादा कार्यकर्ता असतो तो त्या गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होतो. अध्यक्ष झाल्यावर पुढे तो त्या वॉर्डचा इच्छुक नगरसेवक होतो कुठल्या तरी पक्षाचा जे काही खूप उदाहरण आहे आपल्या पुण्यात तरी उदाहरण आहे मुंबईत पण आहेत अशी उदाहरणं बरीचशी ऐकलेली आहेत अशी की गणपती उत्सवाचा अध्यक्ष हा मंडळाचे अध्यक्ष म्हणतात मंडळाचे अध्यक्ष वॉर्डचा अध्यक्ष होतो त्या पक्षाचा त्या नेतृत्व कोण असतात आणि मग हळूहळू तसं आमच्या अण्णाला ते नगरसेवक अण्णाचा सगळ्यात मोठा सेलिब्रिटी होता अण्णा भारी किस्सा म्हणजे मला आठवतं की गणपती मंडळ आम्ही चालू केलं स्थापन केलं ते 1995 साली आणि साधारणतः 1992 आम्ही गणेशोत्सव चालू करायचं ठरवलं मंडळ स्थापन केलं तर मंडळ रजिस्ट्रेशन करायचं धर्मादाय आयुक्ताकडे स्थानिक नगरसेवकाचं पत्र लागायचं. आता म्हणून मग काय करायचं आम्ही 8-10 जण त्यावेळेस आमचे नगरसेवक सुगावजी कदम त्यांच्या ऑफिस बाहेर थांबलो बराच वेळ थांबलो आम्हाला काय बोलवत किती कधी बोलवतील काय बोलवत पण बराच वेळ थांबल्यानंतर त्यांचं लक्ष गेलं आमच्या अरे या पोरांना का थांबवलं एवढं त्यांना ते कळलं त्यांनी जे पीएला ओरडले त्यांना बोलवा पोरांना काय थांबले बाय म्हणलं साहेब असं असं आपलं इथं पलीकडे मंडळ आहे आणि आम्ही नवीनच चालू केले आम्हाला धर्मादाय आयुक्ताकडे जाऊन नोंदणी करायची तुमचं पत्र लागणार स्थानिक नगरसेवक 1 मिनिटात त्यांनी ते पूर्ण पत्र देऊन टाक असं म्हणत ती सुरुवात आमची तिथून जी सुरुवात झाली तो गणेश उत्सव आज मला वाटत जवळ 28 वर्ष आम्ही करतोय आणि त्याला इतकं मोठं स्वरूप आलं हा गणेशोत्सव करतानाच्या खूप आठवणी आहेत म्हणजे अगदी खूप मजेदार किस्से पण आहेत कारण आमच्या भागात तसं सोसायट्यांचं प्रमाण खूप मोठं वर्गणी मागायची कुठं गेलो तर तिथं दरवाज्यात गेलो की वर्गणी बेल वाजवली दरवाजा बोलला आमच्या सोसायटीत आमचा गणपती बसतो दरवाजा बंद आमच्या सोसायटीत पासून ते आजचा हा सगळा प्रवास
आणि गणेश उत्सवाचं ते कुठले आठवण म्हणाल होत? ते गणेश उत्सवामध्ये अण्णांनी तिथं मंदिर बांधलं. तो एक किस्सा पाहता म्हणजे कदाचित त्यांनी माझी मुलाखत बघितली तर त्यांनाही जुने दिवस आठवतील. म्हणजे मी चौकात आले, मंदिर बांधलं. गणेश उत्सव म्हणलं काय आपलं गणपती बाप्पा ठेवायचं, आता मंदिर नाही तर आम्ही रात्रीतनं मंदिर बांधलं आमच्या चौकात. मूर्ती ठेवून दिली, दरवाजा लावला, सगळं एका रात्री. म्हणजे जो माणूस तिकडनं चौकातून आमच्या 8 वाजता रात्री गेला असेल ना, आणि तो जर सकाळी 6 वाजता आला असेल, तो म्हणला रात्रीतनं काय झालं चमत्कार. आणि आम्ही सगळं मंदिराचं शेवटचं काम चालू, सगळं उजाडलं बसलो. समोर नाही काका आले स्वरात धावत, अरे कोण आहे रे, काय चाललंय, कोण आहे, कोणी बांधलं, काय केलं हे सगळे. तो हा म्हणायचा, त्याने तो म्हणायचा, त्याने तो चिडले. तर हे काय केलं, कुणी बांधलं हे, आणि कुठून आणलं गणपती इथं ठेवला असं तसं, इतकं ते चिडले. तर कोण इथलं कोण प्रमुख आहे, त्यातला एक जण पटकावला, तर अध्यक्ष समोर बसला. आणि तो अध्यक्ष काय आता घाबरत घाबरत म्हणलं, हो इकडे म्हणलं, इकडे मी आपलं घाबरत जाऊन काय, तू कुठं राहतो, पलीकडच्या ह्या मागच्या रस्त्यात. मग इथं का बांधलेस मंदिर, म्हणजे आपलं मंडळ चौक, तुझ्या दारात का नाही बांधलंस. इथून जी सुरुवात झाली काका जाऊ द्या असं करत करत ते मंदिर आमचं त्यांच्या कसं तरी हातापाय पडत. ती सुरुवात जी होती ना गणेश उत्सवाची, खूप खूप किस्से आहेत खूप, म्हणजे काय आठवत इतक्या आठवतील आठवायला लागलं तर. पण गणेश उत्सव मंडळातला कार्यकर्ता जो असतो, खरं तर गणेश उत्सव मधल्या काही काळात थोडासा नाही म्हणलं तर काही चुकीच्या प्रथा चुकीच्या ह्याने थोडासा नक्की थोडा लोकांना थोडासा नावडता झाला उत्सवाचे कार्यकर्ते उत्सव ज्या पद. पण अलीकडच्या काळात पुन्हा एकदा मला असं वाटतं पुण्याचं विधायक स्वरूप त्याला एक स्वरूप दिलं कोविडच्या काळात. खऱ्या अर्थानं पुण्यातला गणेश उत्सव मंडळ कार्यकर्ता हा लोकांना समजला, खूप काम केलं. त्यामुळे मला स्वतःला अभिमान आहे कि मी एक गणेश उत्सव मंडळाचं कार्यकर्ता. आरतीचा किस्सा आहे, आरतीचा किस्सा. आम्ही मग गणपती सुरू झाला, दुसरं तिसरं वर्ष झालं, तिसरं वर्ष होतं गणपतीचं. आणि आम्हाला असं वाटायचं आपल्या गणपतीच्या मंडळाच्या आरतीला कुणीतरी नगरसेवक आले पाहिजे. आणि इतकी इच्छा होती, इतकी इच्छा होती, कोणाला बोलवायचं, कोणाला बोलवायचं, कोण येईल आपल्याकडे. आणि त्या काळी माझ्या एका आत्याभावाचे संबंध काँग्रेसचे नगरसेवक गोपाळ तिवारी होते, नारायणपेठ गोपाळ तिवारी, तर त्यांचे त्याचे फॅमिली संबंध होते. तर मी त्याला रिक्वेस्ट केली, म्हणतो काही करणार आम्हाला आमच्या मंडळाच्या आरतीला एक नगरसेवक आले पाहिजे, बरं वाटलं किंवा आमच्या मंडळात नगरसेवक आले. त्यांनी रिक्वेस्ट केली, आम्ही जाऊन भेटलो एक दिवस 10 दिवस, आता कुठला एक दिवस या एक मंडळाच्या आमच्या गणपतीच्या आरतीला. आणि ते विचारे त्यावेळेला कोथरूड आणि नारायणपेठ, तर खूप काही संबंध त्यांचं वॉर्ड नाही काय नाही, पण आमची रिक्वेस्ट त्यांनी खरं तर स्वीकारली, त्यांनी ऐकलं. आणि माझ्या गणपतीच्या मंडळाला एक नगरसेवक आले पुणे महापालिकेचे, याचा इतका आनंद त्या काळात झाला मला. आजही तो काय आहे मी आज काय आहे मला माहित नाही, पण आजही मला तो आनंद तितकाच आठवणीत आठवलं की मला त्याचं महत्व इतकं आहे की त्या काळातला तो माझा आनंद जो होता ना आमचा सगळ्यांचा, तो आजही ती तो क्षण आठवला तो आनंद तितकाच आहे की माझ्या मंडळात माझा एक नगरसेवक माझ्या मंडळाच्या आनंद. हा आता सिनेमा आहे, सिनेमाचा सीन आहे की ऑफिसच्या बाहेर एक मुरलीधर मोहोळ नावाचा गणेशोत्सव कार्यकर्ता 4 मित्रांना घेऊन बसलाय आणि नगरसेवक म्हणतात ते का बसले त्रिपुर मध्ये बोलतात. त्याच नगरसेवकाच्या विरोधात पहिली निवडणूक लढवली आणि तिथं नगरसेवक झाले. ते दुर्दैवानं ते गेले होते, म्हणजे त्यांच्या पोटनिवड सुग्रावजी खूप चांगलं काम होतं त्यांचं आणि खूप वर्ष ते राजकारणात होते. 3 वेळा ते निवडून आले, स्थायी समितीचे अध्यक्ष होते. दुर्दैवानं तो काही आजारानं त्यांचं निधन झालं आणि बाय इलेक्शन लागली, पोटनिवडणूक लागली. आणि त्यावेळेला हाच गणेश उत्सव मंडळाचे आम्ही कार्यकर्ते सगळे एकत्र ठरलं की आपल्याला पक्षाचं काम करायला सुरुवात केली होती. त्यावेळेस मला असं वाटतं मी वॉर्डचा अध्यक्ष होतो आणि पक्षानंही बाय इलेक्शन लढायचे असं ठरवल्यानंतर आमची युती तुटली शिवसेनेची भाजपची आणि सगळे तरुणांनी सगळ्यांनी आम्ही मित्रपरिवार ठरवलं की निवडणूक लढायची. आणि ती पहिली निवडणूक 2006 जी बाय इलेक्शन झाली ती त्यांच्या मिसेस होत्या. पण ती निवडणूक आम्हाला या सगळ्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती पक्षाच्या जीवावर ताकदीवरती आम्हाला जिंकता आली. तिथून माझा तसा गणेश उत्सव मंडळ ते लोकप्रतिनिधी हा प्रवास वेगळा सुरू झाला. आणि तेव्हा तुमचं वय काय, यंगेस्ट असं? माझं वय तेव्हा असेल 26 किंवा 27 असेल.
तेव्हा उमेदवारी जेव्हा जाहीर झाली म्हणजे तुम्ही वार्ड अध्यक्ष वगैरे होते उमेदवारी जाहीर झाली तेव्हा काय फिलिंग होती कन्फर्म माहित होतं का तुम्हाला होणार नाही माझी तसं 2002 सालीच उमेदवारी जाहीर होणार होती परंतु त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस या पक्षात नेतृत्व करत होते 2002 तेव्हा तर माझं लग्नही नव्हतं मला आठवत आहे आजही आठवत आहे त्यावेळेला मला तिथं तिकीट मिळणार हे निश्चित होतं परंतु त्यावेळेला थोडं पतित पावन संघटनेने भारतीय जनता पार्टीत सर्व प्रमुख नेत्यांनी प्रवेश केला त्यावेळेस मुंडे साहेब म्हणजे माझ्या कचेरीचं उद्घाटन केलं त्यांनी त्यावेळेस ते मला म्हणाले की नाही आता तू असं माझं ऐक पतित पावन मधल्या काही लोकांना आपल्याला आता भाजपमध्ये घेतलं तिकीट द्यायचे मी शब्द दिले त्यामुळे तुला शिक्षण मंडळावरती घेतो तू काय कर तू आता निवडणूक लढू नको तुझ्याऐवजी मला दिलीप उंबरकरांना तिकीट द्यायचं माझा शब्द केला एकदा नेत्यांनी सांगितलं त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण त्यामुळं तसं तर 2002 झालं असतो साहेबांनी मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून थांबलो पण दुर्दैवानं कदम साहेब गेले आणि ती निवडणूक लागली त्यावेळी मला ती पंचवार्षिक पूर्ण व्हायच्या आधीच सभागृहात जायची संधी मिळाली सायली तुझा सायलीचा प्रश्न विचारायच्या आधी थोडं थांबू काय मी म्हणजे तुम्ही आता म्हणताय ना मला लिटरली पेशन्स बद्दल विचारायचं म्हणजे पहिले निवडणुकीपासून तुमचे पेशन्स चेक झाल्यासारखे म्हणजे ते येते सारखं येते की भावी म्हणून बऱ्याच वेळा आलेलं म्हणजे पेशन्स कसं आहे ते जर सांगा ना की एवढं कसं मेंटेन याचा एकच शब्द एकच थोडक्यात उत्तर असं आहे की भावी या शब्दाला कधीही महत्व देऊ नका भावी या शब्दाला अडकायचं नाही जे आहे सत्यवर्षी जे फॅक्ट आहे त्याला समोर जायचं स्वीकारायचं शेवटी तुमचा संयम तुमची पक्षनिष्ठा संघटनेप्रती असलेली तुमची कर्तव्याची भावना या गोष्टी मला असं वाटतं महत्व खूप ठेवतं आणि त्या लाईनवर चाललं ना कधी ना कधी न्याय मिळतो जो मला मिळाला मला पक्ष खूप दिला पुण्यासारख्या शहरात मी मगाशी सांगितलं की हे घेऊन फिरणारा मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा हे घेऊन मी द्यायचो मला या शहराचा प्रथम नागरिक व्हायचा म्हणून याच्यापेक्षा काय दिलं पाहिजे माझ्या पक्षाला वा हे खूप मोठं पहिला नगरसेवक पदाचं आपण तुम्ही सांगितलं की 95 आय थिंक ना तिकीट पहिल्यांदा पहिलं 2006 2006 आणि त्यानंतर मग पुन्हा याच पहिला आमदारकीला तुम्ही उभा राहिला ते पण सांगा 2009 ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपची युती होती आणि पूर्ण राज्यात मतदार विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाली डिलिमिटेशन झाली त्यावेळेला नव्यानं कोथरूड विधानसभा शिवाजीनगर एक होतं त्याचे कोथरूड आणि शिवाजीनगर दोन झाले आणि मला कोथरूडला विधानसभेला उमेदवारी हवी आहे म्हणून मी प्रयत्न करत होतो मुंडे साहेब होते बाकी राज्यात गडकरी साहेब होते सगळीच मंडळ होती त्यावेळेला मी प्रयत्न करत होतो की मला विधानसभेचे तिकीट मिळावं पण युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेला गेला कोथरूड विधानसभा मग मी मुंडे साहेबांना म्हणालो की कोथरूडमध्ये मला लढायचं आणि कोथरूड भाजपला मिळावं म्हणून भाजप अनिल शिरोळे साहेब त्यावेळेस शहराध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप लोक मुंबईला गेलो आणि मुंडे साहेबांना गडकरी साहेबांना आम्ही असं म्हणालो की कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे त्यामुळे तो शिवसेनेला देऊ नका तो तुम्ही भाजपलाच ठेवा आम्ही खूप प्रयत्न केले सगळ्यांनी पण शेवटी तो शिवसेनेला वाट्यात त्यांच्या कारण शिवाजीनगरला त्यावेळेला विनायक निमन मला शशिकांत भाऊ सुतार नाही त्यावेळेस मला वाटतं विनायक निमन आमदार होते आणि ते मग काँग्रेसमध्ये गेले ते शिवाजीनगरमध्ये लढले त्यावेळेला शिवसेनेचं सिटिंग असल्यामुळे शिवसेनेला पहिलं विचारलं गेलं की शिवाजीनगर कोथरूड दोन झाले त्यातला तुम्हाला कुठला तर त्यांनी तो सुरक्षित म्हणून कोथरूडच मागितला त्यामुळे मुंडे साहेब म्हणाले की हे बाबा कोथरूड तर शिवसेनेला गेलाय पण तू एक काम कर खडकवासला नव्याने तयार झाला तू तिकडे निवडणूक लढ मी म्हणालो साहेब माझं स्वतःचंही मत नाहीये तिकडे मी तिकडे जाऊन काय करू नाही म्हणले जा तिकडे उमेदवार पण नाहीये आणि तिकडे तुझा मी आहे ना आता नेत्याचा आदेश म्हणजे संपला विषय त्यामुळे मी 2009 खडकवासला विधानसभा निवडणूक त्यावेळेस रमेश वाजळेंनी खूप चांगलं काम केलं खूप संपर्क 4-5 वर्ष त्यांनी ठेवला होता गोल्डन मॅन म्हणून खूप प्रसिद्ध होता तर त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं पासून मला अचानक ऐन वेळेला 14-15 दिवस पण माझ्या हातात नाही मला तिकीट दिलं पार्टीने तिथे लढावं त्यावेळेस भाजपसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती तिथे काहीच नव्हतं आमचे दोन नगरसेवक होते फक्त आजच्या विधानसभेत ग्रामीण आणि शहरी असं दोन्ही भागात होता त्यामुळे कुठल्या ग्रामपंचायतमध्ये आमचं सरपंच नव्हता सदस्य नव्हता आणि पूर्ण येणाऱ्या महापालिकेच्या एकूण वाड्यात फक्त दोन नगरसेवक होते आमच्याकडे भीमराव तापकीर होते आणि वर्षाताई होत्या अशा परिस्थिती मला निवडणूक लढायला लावली मला माहिती होतं शेवटी
पक्षानं सांगितलं म्हणून आपण गेलो प्रतिकूल परिस्थितीत. त्यावेळी ती निवडणूक मी हरलो 2009 प्रतिकूल परिस्थितीत लढायला लागलो, पण पक्षाने सांगितलं म्हणून मी तिथे निवडणूक लढलो. त्यामुळे ती माझी पहिली विधानसभेची निवडणूक 2009. आता तुम्ही सांगितलं की 2009 तुम्ही प्रयत्न करत होते, आणि बऱ्याचदा असं होतं की नाही का पक्षाने समजूत काढली किंवा नेत्याने वाटाघाटी केल्या वगैरे, मग ती चर्चा काय होते? म्हणजे तुमच्या लेवलला तुम्हाला सांगण्यात येतं की नेत्याचा आदेश आहे वगैरे, पण एक्झॅक्ट कन्व्हर्सेशन काय होतं? म्हणजे असं लाईक सांगतात ना की हा आता लढायचं नाही किंवा पुढच्या वेळेसाठी प्रयत्न करू असं सांगतात की काय फॉर्मल कन्व्हर्सेशन असतं? नाही, निवडणूक हरल्यानंतरचा किस्सा मला खूप आठवतो. मी निवडणूक हरल्यानंतर मला त्यानंतर मुंडेसाहेब 2-3 पुण्यात सातत्यानं काही ना काही कार्यक्रमाच्या निमित्तानं येऊन गेले. मुंडेसाहेब आलो की मी लांब जायचो, त्यांना समोर जायचो नाही. मला ते माझं मनही खात होतं की माझ्या नेत्यांनी मला संधी दिली, मी ते त्यांचा विश्वास त्यांनी मला दाखवतो सात नाही ठरवू शकलो. त्यामुळे मी ते तिकडं असले की मी इकडून बाजूला लांब जाऊन कुठे ते उभे राहायचो. 2-3 ते पुण्यात येऊन गेले वेगळ्या कार्य, त्यांच्या लक्षात आलं कदाचित. नंतर एकदा ते पुण्यात एका कार्यक्रमाला आल्यानंतर मी असंच मागे होतो, त्यांनी आवाज देऊन मला बोलवलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड. कारण मी मुंडेसाहेब आल्यानंतर मुरली ए मुरली इकडे मला एकदम ते निवडणूक हरल्यानंतर मीच एकदम हे झालो होतो. मला म्हणजे इकडे मी बघतोय म्हणले, मागचे मी अनेक वेळा येऊन गेलो तू माझ्यापासून थोडा एवढे काय विचार करतो, खांद्या हात टाकला होता एवढं काय विचार करतो म्हणले. माझ्या आयुष्यात पहिली निवडणूक मी पण हरलो होतो. मला असं वाटतं की माझ्यासाठी तिथून एक नवीन ऊर्जा माझ्यासाठी निर्माण झाली, एक उत्साह निर्माण झाला की माझ्या नेत्याला हे कळतं की कार्यकर्त्याच्या मनात काय चाललं, माझ्या मनात काय चाललंय हे सुद्धा त्यांना कळलं. ते मला म्हणाले एवढा काय विचार करतो, नको चिंता करू. माझ्या आयुष्यात मी पहिली निवडणूक हरलो, पण दुसऱ्या निवडणुकीला मी आमदार झालो. चिंता करू नको, तू कामाला लाग. हे जे असतं ना, हे नेता आणि कार्यकर्त्यातले जे संबंध असतात ना, या अशा छोट्या छोट्या घटना माझ्यासाठी मोठी होती, पण त्यांना असे मुरली मोळ खूप होते ना. पण एका कार्यकर्त्याच्या मनात काय चाललंय ते बरोबर समजणं आणि त्या त्या वेळेला त्या कार्यकर्त्याला सांभाळणं, असे नेते दुर्लभ असतात. पण आज मुंडेसाहेब खऱ्या अर्थानं खूप वेळा आठवण येते, नसल्याचं एक मनाला नक्की वाईट वाटतं आणि आठवण येते. हे एक राजकीय लोकांमध्ये एक बघितलं ना, तर नेता आणि कार्यकर्ता हे म्हणजे गुरु शिष्याचंच नातं असतं. अगदी. हे आज देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक लोकांना भेटत असतील, तुम्हालाही त्यांचा अनुभव असेल. म्हणजे अगदी मुंडेसाहेब असतील, गडकर साहेब असतील, देवेंद्रजी असतील, हे नेतेच असेत ना आम्हाला मिळाले की ते कार्यकर्त्यांवरती प्रेम करतात. मी शहर पातळीवर मी काम करत होतो, आजही करतो, मी छोटाच कार्यकर्ता समजतो. त्यावेळी सुद्धा बापट साहेब असतील, अनिल शिरोळे असतील, ही माणसं सुद्धा अशीच होती. म्हणजे अनिल राव थोडं सक्रिय राजकारणा थोडे बाजूला आहेत, पण अनिल रावांचं बरोबर मी काम खूप केलं. म्हणजे लोक असे म्हणायचे की अनिलराव शिरोळ्यांचा हनुमान म्हणजे मुरली, इतकं ते नातं जमलं होतं. म्हणजे मनापासून असतं. बापट साहेब हक्कानं रागवायचे, हक्कानं रागवलं पुढच्या वेळेला जवळ घ्यायचे प्रेमा, इतकी ही माणसं एका कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतनं इतकी कार्यकर्त्यांवरती जीवापाड प्रेम केलं ह्या लोकांनी. म्हणून मग कसं आहे की लोक विचारतात ना की तुम्ही आता मगाशी आपण बोललो की इतका वर्ष काम करताना तुम्हाला विचार नाही आला पक्ष बदलावं संघटना बदलावं, त्याची अनेक कारणं असतात ना. त्यातलं हे एक प्रमुख कारण आहे की तिथला तुमचा कुटुंब प्रमुख कसा आहे, तुमचा नेता तुम्हाला काय वागणूक देतो. बापट साहेबांचं कौतुक मी खूप वेळा करतो, मला खूप त्यांचं विशेष वाटतं. ते जरी एखाद्या कार्यकर्ते माझ्यासारखं नाराज असले ना, कधी वाटतं की शेवटी कुटुंब आहे, चालत असतं. मोठा करता माणूस घरातल्या लहान छोट्यांवरती नाही मनासारखं त्यांचं झालं किंवा नाही ऐकलं तर नाराज होतात, रागवतात. पण बापट साहेब समाजात त्या कार्यकर्त्याची म्हणजे कधी त्याची किंमत कमी होणार नाही याची काळजी पण घ्यायची. समाजासमोर ते कायम कार्यकर्त्याचा सन्मान कसा होईल, माझा कार्यकर्ता समाजासमोर मोठा कसा होईल, ही भूमिका कायम बापट साहेबांची असायची. मला खूप बरं वाटतं. म्हणजे असे नेते नाही अशी माणसं आहेत ना, ही कार्यकर्त्याच्या ऊर्जा स्त्रोत असतात आणि म्हणून आमचे सारखे कार्यकर्ते वर्षानुवर्षे एकाच संघटनेत काम करतात, त्याचे कारण आहे. अण्णा मला वेगळाच प्रश्न आहे की हे पॉलिटिकल आयुष्य खूप अवघड आहे, म्हणजे मी बाहेरनं बघते म्हणून मला असं वाटत असेल. तुम्हाला असं म्हणजे पॉलिटिकल फील्डमध्ये असं कधी होतं का की आता हे सगळीकडे मेंटल डिप्रेशन किंवा असं जे चालू आहे, काउन्सिलिंगला लोक जातात, तर तुमच्याकडं असं काही तुमच्या पिअर्समध्ये अशी चर्चा होते का कधी?
नाही मी तर यांनाही खूप वेळा बोललो असं तुम्ही कधी विचारा. राजकारण लोकांना बाहेरनं खूप छान वाटतं की बाबा कसं बघा त्या माणसाची काय एवढे मोठे महागड्या गाडी फिरतो, गळ्यात कुठं गेलं की हार भरतो, सत्कार होतात, किती लोक असली तरी यालाच वर बोलावलं जातं, याचा समज काय चाललंय काय शान असं वाटतं. वास्तव खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे वास्तव. म्हणजे कुठल्या क्षेत्रात दुसऱ्या नाही असं नाही मला म्हणायचं, पण आमच्या क्षेत्रात इतकी जीवघेणी स्पर्धा आहे, रोज रोजची स्पर्धा आहे, रोजचे हेवेदावे आहेत, आपापसातले परस्परातले खूप समज गैरसमज. आणि असं कधी कधी होतो ना की अरे स्वतःचं पर्सनल लाईफ आपण जगायचं बाजूलाच ठेवलं आणि रोज ह्याच्यात इतकं अडकत चाललोय, इतकं अडकत चाललोय वन वे ट्रॅफिक सारखं, आत गेलो बाहेर ते त्यात नाही. ज्या कामात तुम्ही जिथं आहात ज्या काम जे काम करते तुम्हाला आनंद समाधान पण मिळालं पाहिजे. तर मला हे हवंय ते हवंय म्हणून मी रोज तेच पळत बसलो, रोज संघर्ष करत बसलो. तुमचं खरं आयुष्य बाजूला राहतं. म्हणजे मी सहज ह्या सगळ्या काळात आत्ता सुद्धा आता समजा आजचा हा सगळा आता निवडणुकीचा धामधूम सुरू आहे, पण तरी सुद्धा 12 महिने राजकारण करायला लागतं आम्हाला पण. शेवटी संघटना रोजची स्पर्धा हे चालवायला लागतं ना. सहज मी बालगंधर्वापासनं ह्याला ओंकारेश्वरला जायचं होतं, मागच्या आठवड्यात तिकडनं पटकन जायचं म्हणून 2-wheeler चाललो होतो, एक कार्यकर्ते गाडीवर बसलो. आणि मला असं वाटतं शनिवारचं संध्याकाळ असेल किंवा रविवार असेल, आणि मी त्या पुलावरनं बघितलं दोन्ही बाजूला मस्तपैकी आमचे पुणेकर कोण ज्येष्ठ नागरिक बसलेत, कोण मुलांचा ग्रुप बसलाय, कोण मुलं मुली बसलेत, मुली बसल्या, आणि बाजूला नदी आणि पूर्ण पुण्याचं आमचं हे सगळं असं दिसणार चित्र मध्ये मेट्रो चाली. म्हणाल हे आयुष्य आपल्या नशिबात नाहीये. मला असं वाटलं गाडीवरनं उतरावं त्याला तुझा मी एक तासभर इथं बसतो, हे मिस करतो आम्ही, हे मिस करतो. कधीतरी एक क्षण असेल की असं वाटतं हे सगळंच राहून गेलं. कधी कधी हे ना असं वाटतं की कुठल्या बाजूला चाललं, कुठल्या दिशेला चाललं. आणि राजकारण आणि राजकारणी समाजात आजकाल बदलत चाललं. मोदीजींची एकूण कामाची पद्धत, मोदीजींची प्रतिमा हे सगळं पाहिल्यानंतर थोडं राजकारणाच्या विषयी राजकारण्यांविषयी थोडी सकारात्मक भावना समाजात थोडी आहे. हे जे आहे ना याच्यात आम्ही जगत असतो आणि आम्हाला स्वतःला दररोज सिद्ध करावं लागतं. अरे आम्ही चांगले आहोत, अरे आम्ही चांगलं काम करतो, हे खूप वाईट आहे. हे सिद्ध करायशिवाय ठीक आहे, लोकांची चूक नाहीच आहे, घडत जे आलंय जे जे लोकांच्या समोर नेहमी येत राहिले त्यातनं तुम्हाला तुमची राजकारणाची राजकारण्याची एक प्रतिमा तयार होत गेली, त्यात मुरलीधर मुळे वेगळा नाही असं झालं. तुमचा थोडा कल्पना विस्तार आपण तुम्हाला अजून करायला लावू. असा एक प्रश्न आहे की तुमच्या सोबत गाड्यांचा ताफा नाहीये, तुमच्या सोबत कार्यकर्ते नाहीयेत, आणि एक सामान्य माणूस म्हणजे एक नवरा म्हणून किंवा एक वडील म्हणून तुम्हाला जर आयुष्य जगायला दिलं एक दिवसासाठी तर तुम्ही काय काय कराल पुण्यात पुण्याबाहेर कसं? इमॅजिनच होत नाही. मी म्हणालो ना की जे हरवले आयुष्यात, जे आयुष्यातला हरवले ते हे तरी पण मुलींसाठीचा कुटुंबासाठीचा वेळ कधीतरी काढावा, काढतो अलीकडे, पण जितका हवा तितका नाही. मुली बघता बघता कधी मोठ्या झाल्या समजले नाही. आता ते जेव्हा दुसरीकडे दुसऱ्याच्या घरी जातील तेव्हा यांना नुकतंच ते समजले, ते जेव्हा समजेल ते अजून खूप वेदनादायी असेल. ठीक आहे, आता स्वीकारले, घरच्यांनी स्वीकारले, मलाही त्याला काही ऑप्शन नाही आता, पण जितकं करायचं तेवढा प्रयत्न केला पाहिजे. येस, तुम्हाला दोन मुली आहेत ना? मला दोन मुली आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या एखाद्या मुलीने तरी राजकारणात यावं? ते माझे म्हणणे नाही, त्यांना काय करता येईल चांगलं त्यांना वाटेल ते करतील, पण मला आज नाही वाटत. आज दोघींकडे बघून मला वाटत नाही. त्यांनी बघितलंय ना की इथं गेल्यानंतर माणूस आपल्यासाठी हरवलेला असतो, त्यामुळे मला नाही वाटत. केवळ एका ह्या विषयावरतीच विचार करून तुमचं बरं आहे. मला अण्णाची धाकटी जरा आहे काय माहिती, पण मला नाही वाटत. आपण खूपच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतोय. भाऊक अण्णा होत आहेत, कुटुंब म्हटलं तर, आणि शहराला कुटुंब मानणारा एक महापौर पुणे शहराने पाहिला, म्हणजे संपूर्ण जगावरती परिस्थिती आली होती कोविडच्या काळामध्ये. आणि मुरलीधर मोहोळ हे नाव कोथरूडपुरतं जे होतं किंवा खडकवासल्यापुरतं जे होतं ते पुणे शहराच्या जेवढ्या कोपऱ्या कोपऱ्यात प्रत्येक
तुम्हाला मान्य मास्क लावलेले अण्णा मला सगळीकडे दिसले त्यावेळेस. ते कोविडच्या काळामध्ये अण्णांना मीही खूप जवळून पाहिलं, पण कोविडच्या काळामध्ये तो काळ फार भयानक होता. आजही त्याची आठवण, पुन्हा कधी असं कुठल्याच देशात कुठल्याच शहराला असं होऊ नये ही परमेश्वराकडे इच्छा आहे, पण त्या काळातला जो अनुभव आहे तो खूपच भयानक होता. कोणी विचार नाही केला ना की हे नेमकं काय सुरू झालं अचानक आणि काय होणार आहे. आज काहीच समजत नव्हतं की उद्या काय होणार आहे, उद्या ह्याच्यापेक्षा भयानक काय होईल काय. असे अनेक प्रसंग आले 2 वर्षामध्ये, म्हणजे आजही तुम्ही आपल्या कुणाच्या लक्षात नाहीत, पण बघा 10,000 लोक पुण्यातली गेली. किती किती 10,000 लोक ज्यांची जायची वेळ नव्हती, की काय आजारी होते किंवा हार्ट अटॅक आला किंवा अपघात झाला काय नाही, कालचा धडधाकट माणूस आज जात होता हे सगळ्यात वाईट. हे बघितलं आपण सगळ्यांनी, जगावरती संकट होतं, पण शेवटी एका एवढ्या मोठ्या महानगराचं तुम्ही जेव्हा कुटुंब प्रमुख पालक म्हणून काम करता ना, तेव्हा खूप भयानक होतं ते. म्हणजे त्यावेळेचे दिवस मला आठवतात ना, आता मुलींचा विषय झाला म्हणून मी महिना महिनाभर मी मुलींना भेटत नव्हतो, कारण मला माहिती आहे मी रोज बाहेर फिरतोय. मी आत आल्यानंतर तेव्हा तर माझी बाकी आता 7वीला 8वीला, म्हणजे तेव्हा तर ती माझ्या माहितीप्रमाणे ती 5वीला होती, 4थी 5वी साधारण. म्हणजे एक दिवस ती असं म्हणाली तिच्या आईला की पप्पांना आवडत नाही का, ती मला का घेत नाही, जाऊ असं लांबनं बघायचो मी द्यायचो नाही तिकडे म्हणायचो. मी घरी आलो की लिफ्ट मध्ये बसून वरती जायचो माझ्या इथे नाही. एकदा असं म्हणलं की मी पप्पांना आवडत नाही का, मला का जवळ घेत नाही. म्हणजे शेवटी तुम्हाला जेव्हा समाज कुटुंब मानताना तुम्ही, तेव्हा तुम्हाला हे सगळे सॅक्रिफाईस करावे लागतात, याच्यात तडजोड नाही होत. कोविडचा खरं तर काळ खूप कठीण होता आणि तो प्रत्येकाने अनुभवला. 2 वर्षाच्या काळात तसं खूप काही पाहायला मिळालं, काही वाईट प्रसंग इतके भयानक होते. या सगळ्या काळात माणुसकी संपलेली सुद्धा पाहिली. माणुसकी एका वेगळ्या अर्थानं कशी असू शकते याची सुद्धा उदाहरणं आणू. म्हणजे मी सांगेन की जेव्हा आपलं ते जम्बो कोविड हॉस्पिटल आपण केलं होतं, तिथे एखादी जर डेथ झाली कोविडनी तर तिथून आपल्या व्यवस्थेतून फोन जायचा घरी की आत्ता अशी एक डेथ झाली आहे, ती तुमची आई आहे. आपण कोण बोलताय, अमुक तुमची आई आहे. बरं हो माझी आई आहे, ते आत्ता गेल्या, तर ती बॉडी तुम्हाला आम्ही कुठल्या स्मशानभूमीला पाठवू. ते म्हणायचे नको, तुम्हाला काय करायचं ते करा, मला नका पाठवू, मी घ्यायला येणार नाही, मला काही घेणार नाही, तुम्ही काही करा. तुमचा मुलगा गेलाय, आई वडील म्हणायचे कृपया आम्ही बळी झाले, आता आम्हाला जगू द्या, आम्हाला पाठवू नका. हे बघितलंय एका बाजूला. दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या ज्या काही डेथ होत होत्या त्या त्या पद्धतीने त्यांची अंत्यविधी करायला शहरातल्या अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. म्हणजे एका बाजूला माणुसकी मिळलेली पाहिली, दुसऱ्या बाजूला माणुसकी वेगळ्या अर्थाने या पुण्याने जपली हे सुद्धा बघितलं. सगळ्यात एक मोठा जो प्रसंग घडला माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही कोविडच्या काळात, तो इतका भयानक होता की आपण जम्बो कोविड हॉस्पिटल होतं शिवाजीनगरला, 700 पेशंट होते तिथे. त्याची कारण शहरातले पेशंट होते, ग्रामीण भागात आलेले होते, आणि एका वेळेला 700 पेशंट तिथे उपचार घेत होते. सगळे पेशंट जे होते ते ICU होतं, ICU तिथे होती आणि ऑक्सिजनवर होती, म्हणजे सगळे सिरियस पेशंट जे होते तिथे होते. मला आठवते रात्रीचे साधारणतः 11:30 असते, मला आयुक्तांचा फोन आला विक्रम कुमारचा की मेयर साहेब थोडा प्रॉब्लेम झाला. काय झालं, थोडा मेजर प्रॉब्लेम झाला म्हणे, आपल्याकडे जे ऑक्सिजनचे गाड्या यायच्या होत्या त्या गाड्या अजून आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीयेत, आणि आपल्याकडे केवळ आपल्याकडे 1 तास शिल्लक इतकाच ऑक्सिजन आपल्याकडे आहे, 1 तासाच्या वर आपल्याकडे ऑक्सिजन नाही, 700 पेशंट आपल्याकडे आता आहे, आणि गाड्या कुठे पोहोचल्यात ते पत्ता लागत नाहीये, कुणाचा फोन लागत नाही. माझ्या पाया खात्याचं मी म्हटलं 700 पेशंट आणि प्रत्येक पेशंट ऑक्सिजनवर, जर 1 तासात गाड्या नाही पोहोचल्या तर काय होणार ह्या विचाराने मला काय, मला समजेनच आता काय करावं, कुणाला सांगावं, काहीच करूच शकत नव्हतं.
तिथून पुढे जवळजवळ अर्धा तास मी त्यांना त्यांनी मला कधी तुम्ही दादा फोन केले असते ते मला फोन करायचे क्या करायचं ते कुठे मी परत करतो सर काय झाले का आली का गाडी नाही ना सर असं करत करत जवळपास 12:10 असतील किंवा 12:15 शेवटचे 20 मिनिटं राहिले मला त्यांचा फोन आला मेयर साहेब गाड्या पोहोचली फक्त 15 मिनिटं राहिले होते मी माझ्या आजही अंगव काटायचो जर त्यावेळेला अजून 20 मिनिटं उशीर झाला असता जगातली सगळ्यात मोठी घटना पुण्यात घडली असती 700 लोक एका वेळेला ऍट ए टाइम 10 मिनिटात दगावली असते 700 लोक मी आता अशा परिस्थितीत खूप वाईट विचार आले मी एकच ठरवलं म्हणजे कुणाला घाबरू नये हा की मला काहीतरी कोणती अटक करेल पोलीस माझ्या डोक्यातच हे आलं की शेवटी ही आपली जबाबदारी होती नाही त्याच्यापेक्षा वाईट बाब आपल्या हातात दुसरं काय झालं इतका विचार केला होता मी की हे जर झालं तर लगेच इथून निघायचं कुठंतरी लांब निघून जायचं यायचं नाही खरं इतका वाईट प्रसंग होता माझ्या आयुष्यातला मला असं वाटतं की देव आपल्या सोबत होता आणि हा प्रकार 15-20 मिनिटाच्या फरकाने हा अपघात घडला असता 20 मिनिटात हे असे इतके भयानक प्रसंग या कोविडच्या काळात होऊन गेले ते आजही आठवले तर असं वाटतं नको मागे बघायलाच नव्हतं इतका काळा प्रवास भयानक होता मला असं वाटतं की ठीक आहे त्याच्यात मी बाहेर पडलो आपण सगळ्यांनी खूप काम केलं अशी वेळ कधी येऊ नये एवढं हे सगळं त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत प्रशासनाला घेऊन घरात बसून फोनवर पण करू शकले असते पण नाही ते स्वतः फोनवर असताना आम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी पाहिले तुम्ही पाहिले चांगलं म्हणजे वाईट काळात मला पुण्याचं महापौर पद काम करता मी एके ठिकाणी असं म्हटलं की पुण्याच्या महापौरला 2 खूप मानाचे एक संधी मिळते मानाचे काम आहे जे मानाचे बहुमान आहेत 2 मिळतात एक आमच्या गणेश उत्सवाचं जी मिरवणूक असते सारथ्य करायची एक संधी मिळते पुण्याचा प्रथम नागरिक काय यजमान असतो आणि दुसरं शेकडो वर्षाची परंपरा असलेली आमची संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य करायला माझ्या नशिबात ते दोन्ही नाही झालं का तर कोविड होतं पण मला असं वाटतं की विठ्ठलांनी माझ्याकडनं ही सेवा करून घेतली मला ते भाग्य मिळालं मला त्याचं मला तो बहुमान पेक्षा मला हे खूप बरं वाटतं की मी त्या काळात होतो मला त्या काळात काम करता आलं म्हणजे मला सगळ्यात खरं पुण्याचं काम मला असं वाटतं माझ्या हातनं घडलं की मी ज्यावेळेला मला कोविड झाला माझ्या सोशल मीडियात अक्षरशः म्हणजे मला इतकं पुणेकरांनी प्रेम दिलं की मला आजही त्या सगळं मी कधी कधी काढून वाचतो की मला कोविड झाला हे पुणेकराला वाटलं प्रत्येकाला माझ्या घरातल्या माणसाला कोविड झाला आणि ते इतकं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही एवढं मला ते हा सगळा प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही इतकं सगळं वाईट चांगलं सगळं काही काही घडत होतं ना त्या काळात झालं त्या काळात कोणी जात धर्म काही नाही कोणाचं काही बघत नव्हतं फक्त माणूस माणसांना त्या कोंडव्यामध्ये पण अनुभव चांगला आला होता कोंडव्यात तर म्हणजे पूर्ण त्या ईद होती आणि मला तिथला खूप मुस्लिम बहुल भाग आहे कोंडव्यातला त्या लोकांनी मला ईदला बोलवलं होतं महापौर पण कोविड थोडा कमी झाला होता पहिली लाट ओसरली होती दुसरी लाट सुरू व्हायच्या अगोदर मधला तो जो पिरियड होता त्याच्या आणि मी तिथं कार्यक्रमाला गेलो मोठी सोसायटी होती जवळजवळ 100 इमारती आहेत त्याच्या आतमध्ये अशी मोठी सोसायटी आणि मी तिथं गेलो म्हणलं ईदचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी मला ते बसलो आम्ही सगळे ते शिवकुर्मा वगैरे काय ते खाल्ला बाहेर पडलो त्यांनी फक्त आमच्यावर असं एकदा फिरायचं तुम्हाला म्हटलं का चला तर म्हणे तिथली लोक मी हसत त्यांच्यावर फिरतो वर्ण अख्ख्या त्या सोसायटीमध्ये कमीत कमी एक अर्धा तास पुष्पवृष्टी करत होते म्हणजे मी एकटं नाही म्हणजे पोलीस अधिकारी पोलिसांनी खूप काम केलं पोलिसांनी महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पोलिसांनी खूप काम केलं म्हणजे या स्वच्छता करून या कोविडच्या काळात आमचे महापालिकेचे 82 लोक गेले सफाई कर्मचाऱ्यापासून क्लास होत 82 लोक कोविडचं काम करताना दगावले पण कर्तव्यापासून दूर नाही गेले 17,000 लोक आमचे काम करतात मी हाच विचार करायचो की ही लोक रस्त्यावर काम करतात तर कुटुंब प्रमुख घरात कसं असेल त्या बाबत अजिबात नाही त्यामुळे त्यांच्यावर काम केल्याचं समाधान मला आजही त्यांनाही खूप बरं वाटलं की आमचा माणूस आमच्यावर काम करतो त्या सोसायटीत फिरताना त्या एरियामध्ये खूप मोठा एरिया आहे अक्षरशः पोलीस मी आम्हा सगळ्यांवरती जवळजवळ अर्धा तास असं फिरवलं त्यांनी वरून पुष्पवृष्टी करत होती की
अरे आम्हाला त्याचं हे वाटतं की लोकांनी या सगळ्या संकटाच्या काळात तुमच्याकडे आशा म्हणून पाहिलं, तुमच्याकडे आधार म्हणून पाहिलं आहे, तर आपण तिथं असलंच पाहिजे होतं आणि त्याच्यात खूप चांगलं काम करत आलं असं मला आजही वाटतं. आपण ती कोविडची चर्चा करतोय, म्हणजे थोडा पुन्हा पॉलिटिकल प्रश्न झुकला तरी चालेल, पण सरकार राज्यात सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा आणि वरती केंद्रात सरकार होतं, तर ते कोऑर्डिनेशन पूल झालं का तुम्हाला? म्हणजे असं बाहेर पहिल्यांदा सांगितलं गेलं की पक्षविरहित काम चालू वगैरे, पण तुम्ही महापौर होता, मग कोऑर्डिनेशन वगैरे झालं का सगळं तसं चांगलं? मला पुण्यामध्ये खूप चांगला अनुभव आला, त्यावेळेला राज्यात महाआघाडीचं सरकार होतं, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री होते, सातत्यानं आम्हाला दोघांना एकमेकाशी बोलावंच लागत होतं. मी महापौर ते पालकमंत्री म्हणून पुणे शहराचं म्हणून मला कुठेही राजकारण त्याच्यामध्ये आलं नाही याचा आज आनंद वाटतो. त्यावेळेला समाधान होतं की अजितदादांनी खूप चांगल्या प्रकारे सत्ताधारी म्हणून आमच्या बरोबर खूप हातात हात घालून काम केलं. राज्यात देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, पण पुण्यावरती त्यांचं खूप बारीक लक्ष होतं, प्रत्येक गोष्टीत ते पुण्याचा विचार नेहमी करायचे. पुण्यात आले, ससूनला गेले, नायडूला गेले, म्हणजे कुणी फिरत नव्हतं जास्त, पण ते पुण्यात आले, पुण्याची परिस्थिती पाहिल्या तर ससूनला गेले, नायडू हॉस्पिटलमध्ये एक तास घालवला त्यांनी. मला असं वाटतं की या काळात कुठल्याच पक्षातल्या नेत्यांनी राजकारण नाही केलं. इव्हन पुण्यातले माझे सहकारी जे सर्व पक्षाचे, सगळ्या पक्षाचे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, एक आहे आरपी असेल, एकाही पक्षातल्या नेत्यानं राजकारण नाही केलं पुण्यात. मला असं वाटतं की कुटुंबप्रमुख सगळ्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला, पाठिंबा दिला, कुठेही राजकारण नाही केलं, काही नाही, सगळे सोबत होते, सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं. ह्याला जोडून सर्व पक्षीयांशी चांगले संबंध, असं एक वेगळी ओळख सांगितलं जातं पुण्याची, म्हणजे ते खरंच आहे का की लाईक काय वेगळं पण काय जाणवत तुम्हाला सर्व पक्षीय म्हणजे? ही निवडणूक आहे, समजा निवडणूक एक दिवसाची राहते, पण रिलेशन आयुष्यभर जाताच असत. मला असं वाटतं की हे ठरवून होत नाही, हे नैसर्गिक असतं, नॅचरल असतं. तुम्ही एकमेकाशी कसे संबंध ठेवताय, तुमचं वागणं काय, शेवटी निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जसं वागा तसं समजतो तुमच्याशी वागणं. मला असं वाटतं एक तत्व एवढंच जपलं ना की खूप मिळतं आयुष्यात, खूप याच्यात काय मिळतं त्याच्याविषयी त्याच्यात खूप मिळतं. त्यामुळं पक्षविरहित राजकारण करणं कधीही चांगलं, समाजालाही ते आवडतं, लोकांनाही आवडतं, करायचं तर विकासाचं करावं, नागरिकांच्या प्रश्नांवरती राजकारण. मला असं वाटतं की त्याच्यावरती काहीतरी आपण काम करावं, समाजकारण जास्त राजकारण करून. मला हे मला असं वाटतं की सहज सहज जमले, काही ठरवून कोणी करत नाही, सहज सहज जमले. त्यामुळे 100% माझं पक्षविरहित माझ्या इतर पक्षातल्या सहकार्यांमध्ये खूप चांगले संबंध. मग स्पर्धा राहते, मग स्पर्धेचं काय ते तसं 5 वर्ष संपूर्ण राजकारण करायचं आहे ना, मग तेव्हा राहतं का तेवढं तसं, की असे काही प्रसंग आलेत का की ते सर्व पक्षीय संबंध जपण्यासाठी तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागले किंवा काही निर्णय न घ्यावे? शेवटी बघा, तुम्ही तुमचे ज्या पक्षात काम करता, ज्या संघटनेचं काम करता, तुम्हाला ती विचारधारा बघून तुमचं तुम्हाला काम करायचं. हे तुम्हाला 2 मिनिटं बाजूला कधी ठेवावं लागेल, जेव्हा तो समाजाच्या हिताचा विषय असेल तेव्हा मात्र तुम्ही एकत्र या, मग 2 मिनिटं तुमचा हा विचार तुम्ही थोडा बाजूला घ्यायला, पण समाजाचं हित असेल तर तुम्हाला त्यांना सोबत घ्या किंवा तुम्ही त्यांच्या सोबत जा, कामासाठी द्या, त्या विषयासाठी. शेवटी तुमची राजकीय तत्व मूल्य तुम्हाला जपायची, त्याविषयी मला करावंच लागणार. शेवटी त्या विचारधारेत आम्ही वाढलोय, परिवाराच्या संघाच्या विचारातून मुशीतून पुढे आलेले आम्ही स्वयंसेवी कार्यकर्ते, आम्हाला ते तर जपायचंच आहे. आम्हाला ते तर काही कोणाला त्याच्या पलीकडे जाऊ, राजकारण सोडू, पण आमची तत्व मूल्य नाही आम्ही सोडणार. पण जेव्हा समाजाच्या हिताचा एखादा विषय असेल, तेव्हा एकत्र येण्याचा विषय असेल, तर आम्ही 2 मिनिटं हे बाजूला, पण पक्ष राजकारण हे बाजूला ठेवू, पण समाजाच्या हिताचा विषय करू. त्यामुळेच मग तुम्हाला आता अजितदादा एकनाथ शिंदे यांच्याशी जमून गेला सोपं जाते, संबंध चांगले तर सोपं जाते. अगोदर होते, आत्ताही आहे, आता त्यांच्या आशीर्वाद माझ्या सोबत आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणं किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? सोशल मीडिया मी पण नेहमी म्हणतो की दुधाची तलवार, त्याचा फायदा जितका आहे तेवढा तोटा पण. तुम्ही कसं त्याचा वापर करणार, तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्याकडनं, सोशल मीडियात एकदा ठरवलं पाहिजे. तुम्ही ज्या दृष्टीनं त्याचा विचार करणार आहात ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा, तर तुम्हाला त्याच्यात खूप फायदा आहे. तुम्ही जर वेगळ्या लाईनवरती त्याच्यावरती काम करायला गेलात तर त्याच्या इतकं नुकसान कुठलंच होणार.
तसं सांग, तुम्ही सोशल मीडियावर पण चांगले ऍक्टिव्ह दिसतो, म्हणजे ट्विटरवर वगैरे खूप सारे कमेंट लिहितो पण मागासपासून मला बऱ्यापैकी लिहितो पण मला आवड घ्यायची पण कोविड वरती स्वतः पुस्तक पण लिहिलं 2 वर्षाचं प्रथम सेवक नावाचं एक पुस्तकही लिहिले प्रकाशित करायचंय पण ते पूर्ण ह्या सगळ्या मी मागे तसं सगळं भावनिक आहे त्याच्यातलं काय काय झालं 2 वर्षात ते सगळं भावनिक आहे लिहिले. वेब सिरीज वगैरे बघता का? फार कमी नाही. मी मला मला काय की जर मी मुद्दाम राहतो मी बघायला लागलो तर मी पहाटे पण झोपायचो नाही कारण ते मग एकदा 1-2 एपिसोड आम्ही एकदा बसलो होतो दोघेच तर आम्ही 1.5 दिवस उठलोच नाही हे साक्षीदार आहे. आम्ही काम बाजूला राहिली 1.5 दिवस बसून अख्खी वेब सिरीज संपवली संपवली 18 एपिसोड होते काहीतरी म्हणलं नाही त्या भानगडीतच नाही पाहिजे अजिबात नव्हतं. आणि पिक्चर थिएटर मध्ये जाऊन कुठला पिक्चर बघितलाय शेवटचा आठवतंय काही? 6 महिने झाले असते हा तो हा मुलींबरोबर हा आणि हा प्रीमियर पाहिला आमच्या विनोद वल्ली नावाचा मित्र आमचा त्याचा नवरदेव काय बीएससी आहे तो पिक्चर आता बघितला 2 महिने झाले त्या. अरे फॅमिली बरोबर गेला होता कधीतरी हो मधनं त्यांना वाटलं थोडस. आणि ट्रिप्सला वगैरे जाता का? मित्र आहेत असे कोणीतरी डायरेक्ट एकदम छान असे उत्तर देतात ते खूप मिश्किल आहेत ते मित्रांना सोडत नाहीत म्हणजे अण्णांच्या ऑफिसमध्ये रात्री जाणं तर म्हणजे तर आपल्या ऑफिसमध्ये आपल्या ऑफिसमध्ये एक पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर डायलॉग लिहिलेले त्याच्यावर एक डायलॉग असा लिहिलेला आहे की तुम यहाँ आए नहीं लाए गए हो या डायलॉगच्या मागे खूप मोठी गोष्ट आहे. हा डायलॉग डायलॉग अण्णांचा आवडता आहे खरं तर तुम्ही सांग. ए अण्णाच्या ऑफिसमध्ये सगळे संध्याकाळी कार्यकर्ते जमतात आणि कार्यकर्ते जमल्यानंतर एक गंमत असते मजा असते सगळे हसी मजाक चालू असतं स्ट्रेस बसून असतो तो सगळा आणि एक कार्यकर्त्याला अण्णांनी बोलून घेतलं होतं गणपतीच्या काळात अहवालाचं काम बहुतेक चालू असत काय झालं त्याला म्हटलं आपण गणपतीचा अहवाल माझा आजही मंडळाचा अहवाल मी रात्र बसून मी स्वतः पाहिला म्हणजे त्याचं डिझाईन चालतं त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं तर 2-3 रात्र मी स्वतः बसतो अहवाल त्याशिवाय फायनल होत नाही. शेवटी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता तो जिवंत काय म्हणा तर मग ते डिझाईन करायचं म्हटल्यानंतर मग कोणाला तरी सोबत घ्यावं लागतं मग तिथलं आमच्या वैभव नावाचा कार्यकर्त्याला म्हणलं तू आज इथं बस थोडस आपल्याला अहवाल करायचा आहे थोडं तास 2 तास बस आणि जातो सकाळ झाली पहाट झाली तरी त्याला मी काय जाऊ दिला नाही तो म्हणला कारण मला आता ते सगळं करायचं मलाही म्हणलं कोणीतरी थोड्या वेळ मी थोडा वेळ टुलकी तो म्हणला तुम्ही मला म्हणाले 1 तास तू ये ना हे कर आणि तुम्ही मला सकाळ म्हणून म्हणलं तुला मी तू या नाही लाया माझं काम थोडं आलं असाच आमचा एक किस्सा आमचा कार्यकर्ता खूप चांगला आहे मनापासून पक्षाचं काम करतो त्याला नवीन माझ्या प्रभागाचा अध्यक्ष केलाय आमचा अंबादास खूप प्रामाणिक काम करतो आणि थोडं शेवटी कार्यकर्त्यातले प्रकार असतात ना एखादा उडान टप्पू असतो एखादा फार उद्देश वाईट नसतो पण सिरियसली घेत नाही पण हा याला अध्यक्ष केल्यापासून तो इतकं चांगलं काम करतो की बाकीच्यांचा भार हलका झाला त्यांना वाटतं अंबादास एकटा आला आता काय तेव्हा आता मी म्हणायच्या वेळी त्याला लोक म्हणतात अंबादास तू आया नाही लाया काय कार्यकर्त्यांच्या पण खूप आठवणी येत ना आता अण्णांनी 30 वर्षातल्या निवडणुका बघितल्या भेळ भत्तापासून सुरू झालेली निवडणूक ही निवडणूक बदलत चालली कसे कार्यकर्ते कसे होते पूर्वी कार्यकर्ता हा शेवटी मला असं वाटतं की काळ बदलला परिस्थिती बदलली तरी एक नक्की आहे तुम्ही कसे त्यांच्याशी वागाल तसे तुम्हाला कार्यकर्ते तुमच्यावर राहणार. तुम्ही जर उद्या नुसतंच म्हणाला की माझ्याच घोषणा देईन माझा झेंडा घेऊन सर असं होत नसतं शेवटी तुम्हाला तुम्ही जर पुढे जायचं असेल तुम्हाला तुमच्यावरचे सहकारी पुढे घेऊन गेले पाहिजे तुमचे 4 सहकारी मोठे झाले तुम्ही अजून मोठे होणार त्यामुळे हा जर व्यापक विचार तुम्ही जर ठेवला ना तर तुम्ही कधी मागे येणार ना तुमचा बेस मजबूत करायचा असेल तर तुम्हाला कार्यकर्त्यांना मोठे कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे. मला वाटतं की किती कुणी काय म्हणू पण 1 रुपया न घेता कुठलीही अपेक्षा न ठेवता आजही कार्यकर्ते काम करतात
याचा मला अनुभव आहे आणि मला असं वाटतं मला त्याची कधीच गरज लागणार नाही की मला याच्यापेक्षा वेगळा विचार करावा म्हणजे पेड काय गरज लागणार अगदी मनापासून काम करणारे लोक क्या बात आहे. पुणे शहर या विषयावर आता येऊयात कारण आता गरज आहे. आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आता. पुणे शहर आणि पुणे शहराची विजन पाहताना कारण हे शहर जे आहे ते शहर देशामध्ये अत्यंत टॉपच्या काही शहरांमध्ये पुणे शहराकडे पाहिलं जातं. या पुणे शहरात नरेंद्र मोदी सुद्धा निवडणूक लढवतील याची बातमी झाली. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते इथून निवडणूक लढवतील की काय अशी बातमी. इतकं महत्वाचं हे शहर आहे. आज या पुणे शहराच्या पुढच्या काही वर्षांच्या विजनकडे नेतृत्व म्हणून आपण कसं पाहतो. मला असं वाटतं की मी 2.5 वर्ष या शहराचं महापौर म्हणून काम केल्यानंतर साधारण माझ्या शहराला भविष्यामध्ये देशातील सर्वार्थानं जर नंबर 1 वरती मला आणायचं असेल तर मला काय काय केलं पाहिजे याचा विचार हा 2-2.5 वर्ष सुरूच असतं कामाच्या निमित्तानं. ठीक आहे, सगळं काम मला 2.5 वर्ष नाही पूर्ण करता आलं किंवा होऊ शकत. त्यामुळे एकतर पुणे वाढले, लोकसंख्या वाढली, 518 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे राज्यातलं सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली महापालिका आज 60 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या आमच्या शहर असणार आहे. शेवटी तुम्ही जितकं वाढाल तितके प्रश्न वाढणार आहेत, तितक्या नागरिक समस्यावरती ताण येणार आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, अजून काही मोठ्या प्रमाणात बसेस आणणं गरजेचं आहे, मेट्रोचं विस्तारीकरण होणं आवश्यक आहे. शहरात आज बघा जवळजवळ 2200-2300 मेट्रिक टन कचरा जनरेट होतो. पुणे इतकं मोठं शहर असताना सुद्धा 1 किलो सुद्धा कचरा डंप होत नाही. आपण आज 100% कचऱ्यावरती प्रक्रिया करणारं देशातल्या काही मोजक्या शहरात पुणे शहर आहे. इतकं मोठी आपण तशी उपलब्धी आपली. आज नद्यांचे चांगले प्रकल्प सुरू आहेत. आज शहरातली वाहतूक निश्चितपणे थोडी अडचणीचा विषय आहे आपल्यासाठी, महत्वाचा विषय, पण शहरातली वाहतूक हा मला असं वाटतं पुढच्या काही दिवसातला आपल्यासमोरचा महत्वाचा प्रश्न. आज स्मार्ट सिटी म्हणून खूप चांगलं काम झालं. एक बघा, आज आमच्याकडचं चांगलं काय ते आम्ही वाजवतच नाही, बोलतच नाही. आम्ही एखादा प्रश्न आहे मान्य आहे, पण तो इतका मोठा करतो दाखवतो की पुण्यात आमचं सगळंच वाईट आहे. पण देशात मागच्या सातत्याने 5 वर्षात मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून पुण्याचं नाव आहे. याचा विचार करा, म्हणजे पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे, पुण्यात शिक्षण आहे, पुण्यात उद्योग आहे, आयटी आहे, आयटी हब इतकं मोठं आहे. आज पुणे सांस्कृतिक माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं. त्यामुळे पुण्यात नागरी सुविधा ज्या पद्धतीने आहेत, आज बाहेर बघा पाण्याची अवसर, पुण्यातलं पाणी, म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला तर पुणे देशातील राहण्याचं सर्वोत्तम शहर आहे आज. आज हे मागच्या सातत्यानं 5 वर्ष आहे. त्यामुळे मला हे शहर आम्हाला माझ्या दृष्टीनं भविष्यामध्ये अजून खूप काही गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहे. पुढच्या 50-60-100 वर्षाचा विचार करून एक नागरिकांचा सहभाग असलेलं एक नक्की विजन डॉक्युमेंट आपल्याला करायचं आहे. मला असं वाटतं मला काय वाटतं याच्यापेक्षा लोकांना काय वाटतं हे सोबत घेऊ आणि काम करू. माझ्या डोक्यात तर खूप विषय आहेत, तर ते घेऊ, लोकांचे विषय एकत्र सगळेपण घेऊन आपण पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती एक सर्वोत्कृष्ट शहर सर्वार्थानं कसं होईल यासाठी निश्चित आहे. संपूर्ण आता नगरसेवक नाही 2 वर्ष किंवा इन जनरल जेव्हा पुन्हा राजकारणात असतात अशा किती वेळा येतं की तुम्हाला स्वखर्चाने काहीतरी कामं करावी लागतात किंवा नाही. तुम्ही बघा की आजही नगरसेवक नाहीये, पण तो स्वतःचं ऑफिस चालवतो, तो लोकांना भेटतोय, तो प्रवास करतोय, तो छोट्या छोट्या सुविधा ज्या द्यायच्या ते स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून देतोय. मला असं वाटतं म्हणजे अगदी आधार कार्ड बनवण्यापासून ते एखाद्या ठिकाणी कुठे लोकांना मोफत आरोग्य तपासणी असेल, लोकांना घेऊन जाणं असेल, जे काय असेल ते स्वतःच्या खिशातनं करतो. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना उलट बघा, मला सांगतो या 2 वर्षात उलट नगरसेवकातला फरक कळेल की नगरसेवक म्हणून एक इमेज झाली. पण आता या 2 वर्षात तो नगरसेवक नसताना सुद्धा लोकांसाठी काम करतोय, लोक आता अप्रिशिएट करतील. याला तर फंड नाही, याला निधी नाही, सरकारी काही मान्यता नाही, पण हा स्वतः येतो, स्वतः माझ्या भागात 10 कर्मचाऱ्यांना पगार देतो आणि साफसफाई माझ्या भागातली करून देतो. हे होणार आहे. आज हा नाहीये नगरसेवक, माझ्या इथं आला, माझ्या भागात पाणी नाही, पण हा गेला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन आलाय. नसताना काम करणं हे मला असं वाटतं की या 2 वर्षातलं वाईट तर नक्कीच आहे, पण या 2 वर्षात चांगलं काय घडेल त्याच्यातनं तर लोकप्रतिनिधीची किंमत सुद्धा नागरिकांना लक्षात. आमचा लोकप्रतिनिधी
निवडून आल्यानंतर काम करत होता पण तो नसताना पण काम करतो हे मला असं वाटतं खूप चांगलं होईल. मला असं वाटतं की याच्यात खूप काही काम ही लोक करतायत, लोक पाहतायत. पण माझ्या दृष्टीनं स्वतःच्या पैशातनं करण्यासाठीचा अनुभव एक आला की जो मला मला माझ्यासाठी माझं भाग्य मला करता आलं. महानगरपालिकेच्या इतिहासात 75 वर्ष झाली महापालिका होऊन, महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आज तक ज्या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपण आहोत, शिवाजी महाराजांचं वास्तव्य ज्या महापालिकेच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावरती, काही थोड्या अंतरावरती जिथे लाल महाल सारख्या ठिकाणी, अशा ठिकाणी जे रयतेचं राज्य चालवत होते, ज्यांना प्रशासक म्हणून उत्तम आपण म्हणू शकतो उत्तम प्रशासक म्हणून महाराजांकडे पाहिलं, अशा प्रशासकाचं महापालिकेच्या आवारात कुठंच काही नव्हतं. म्हणजे एखादं स्मारक, एखादा पुतळा, काहीतरी असावं असं माझ्या मला काय माहिती काय माझ्या मनात आलं नव्हतं. म्हणून आपण तो प्रयत्न केला. मी स्वतः माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळजवळ 27 लाख रुपयाचा आपण शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं आता बसवला. मला त्याचा खूप आनंद वाटतो. आणि विशेष आहे की देशाचे गृहमंत्री त्याच्या भूमिपूजनाला आले आणि देशाचे प्रधानमंत्री त्याच्या उद्घाटनाला आले. अमित भाई आणि मोदीजी महापालिकेच्या आवारात आले. इतक्या वर्षानंतर देशाचे प्रधानमंत्री मला माझ्या काळात तिथे आणतात. 60 वर्षानंतर याचं समजा किस्सा आहे ना त्यांचा, जिनेतनं उतरताना जिने उतरताना मोदीजींच्या कानात ते काहीतरी बोलले. काय झालं, आपले खूप सगळे नगरसेवक तिथे थांबलेले होते आणि त्यांचा प्रोटोकॉल इतका कडक असतो की ते एक सेकंद पण इकडे तिकडे त्यांचा ठरलेल्या कार्यक्रमाच्या वगैरे, म्हणजे त्यांची ती लोक जी असतात ती सगळे. आणि पुतळ्याचं अनावरण झालं, खाली उतरून ते गाडीकडे निघाले होते. तर मी म्हणालो की हे सब हमारे पार्षद आहे, सबकी इच्छा की एक बार आपसे मिली. ते 2 मिनिटं थांबले. मला मला मी कितने आहे सर, आपने कितने म्हटलं 100 आहे. हे सब सभी पार्टी के है. त्यांनी 2 मिनिटं बोलले, चलो मिलेंगे बोले. आणि त्यांनी काय केलं, जो यूटर्न घेतला, सगळ्या त्यांच्या सिक्युरिटी वाल्या सगळे जी काही त्यांची सगळी यंत्रणा ती खडबडून जागेले. हे काय घडलं ते पुढे जाऊन ते तिथून वळाले. प्रत्येक नगरसेवकाला आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटून मग बाहेर पडले. इतकी लोक खुश झाली, सेल्फी हातात हात, सेल्फी काय हातात हात देणं काय, जवळ पाहणं काय, मोदीजींना जवळ पाहणं हा एक वेगळा अनुभव माणसाला आमच्या सारख्याला काय काय करतो. तो एक अनुभव खूप मोठा होता आणि अजिबात नाही म्हटलेलं चलो फिर जाएंगे असं म्हणून निघाले. अण्णांचं ऑफिस तुम्ही कुणी पाहिलं 24/7 अगदी खूप चांगला अनुभव येतो. पण पुण्यामध्ये मला माहित नाही, पण ठीक आहे 24 तास कार्यालय उघडं असतं. काही काही प्रसंग खूप चांगले आहेत की ज्याचा असं वाटलं की किती समाजाला फायदा होतो. रात्रीचे 1-1.5 वाजले असते साधारणतः. 1-6 महिन्यापूर्वीचा एक प्रसंग आहे. ऑफिसच्या अगदी जवळ 100 मीटर अंतरावरती एक ग्रस्त चालता चालता रात्री पडला आणि तो त्यांच्या ऑफिस उघडा असल्यामुळे एका मुलाला दिसलं. म्हणून ऑफिसमध्ये 2-4 लोक पळत पळत धावत तिथे गेले आणि रात्री जवळजवळ मला 11:30-12 वेळ असेल आणि तो त्या माणसाला ताबडतोब उचलून हॉस्पिटलला नेलं. नंतर त्याला हार्ट अटॅक आला आणि जर अजून 10-15 मिनिटं त्याला तिथे नेलं नसतं तर तो गेला असता. पण तो बिचारा वाचला. दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी त्याची फॅमिली सगळी तिथे आली. अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की आज तुमच्यामुळं आमचा माणूस वाचला. म्हणजे मला असं वाटतं की शेवटी समाजाला काय असतं, अडचणीच्या काळात संकटाच्या काळात तुम्ही किती उपलब्ध आहात, तुमचं काय त्यांना तुमच्याकडनं मदत होऊ शकते हेच लोक पाहत असतात. मला त्या कार्यालयाचा खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे अगदी पावसाळ्यात झाडं पडली ना पाणी, तीनला पण नागरिक येतात ते झाड काढा ना काढतो. शेवटी मला त्याचा एक चांगला आहे की 24 तास कार्यालय म्हणून लोकांना फोन येत होतच. मी आपला एक जरा थोडं हलकं करण्यासाठी सांगतो. ते वापर असताना त्यांना एका एक फॅमिली कुठेतरी बाहेर गावी गेले होते आणि घरातलं कुत्रचा विषय बाल्कनीमध्ये खूप मी ते मला मला चोरांचं म्हटलं म्हटलं. एकदा ते महापौर असताना त्यांना फोन आला. त्यांना अनेक फोन येतात पण तेव्हा मी सोबत होतो. तो कोणतरी फोन आला की
अहो आम्ही बाहेर गावी आलोय, आमचं कुत्र बाल्कनी मध्ये अडकलाय, तेवढं जरा तुम्ही बघा ना तेवढं. तो तो असे प्रसंग खूप आहेत, असे ते तर आणि गमतीचे किस्से पण असे आहेत ना की असे फोन येतात, अहो तुम्ही त्या आमच्या गल्लीतल्या अमुक अमुक माणसाला सांगा. म्हटलं काय झालं, सोसायटीत काय प्रॉब्लेम नाही, तो रोज सकाळी मुद्दामून त्यांचं कुत्र माझ्या दारात घेऊन येतो आणि त्याला तिथं हे करायला लावतो निघून जातो. बघा नाही म्हणजे अशा स्वरूपाची सुद्धा घटना घडतात. पण काही गोष्टी खूप चांगल्या पण होतात. परदेशात एक फॅमिली आमची चंद्रातले म्हणून फॅमिली आहे, वॉर्डातले, ते अमेरिकेत होते, मुलीकडे गेले होते आणि त्यांनी घराला सीसीटीव्ही त्यांना तिथेही त्यांच्या मोबाईल वरती ऍक्सेस होत दिसत होत. त्यांनी रात्री 1-1:30 फोन केला, मला केला की माझ्या घरात चोर घुसलेत, मला इथे दिसतंय. आमच्या घरात चोर घुसलेत मयूर कॉलनीमध्ये, तर तुम्ही ताबडतोब पोलिसांना सांगा, कारण आमच्याकडे कोणाकडे इथून कोणाला आम्ही उभारवलं. आता आम्ही 1-1:30 पोलिसांना बोलवलं, आम्ही सगळे तिथे गेलो, गणपतीच्या दिवसात आम्ही मांडवतच होतो, सगळे तिथे गेलो, पोलीस बाजूला काढले, आम्हीच आत घुसलो. आणि पोलीस आल्यानंतर मग ते कुलूप तोडून वरच्या मजल्यावर खालच्या मजल्यावर सगळे फिरलो, पण ते आम्ही जायच्या आधी बहुतेक ते चोर निघून गेले होते. पण लोकांना असं वाटतं की मी बाहेरच्या देशात असले तरी बाबा माझ्या नगरसेवकाला मी फोन केला तर माझी एखादी अडचण जी आहे ती सोडू शकते, तो माणूस सोडू शकतो किंवा त्याची टीम करू शकते. असे खूप प्रसंग, खूप प्रसंग आहेत. खूप हे सगळं वैयक्तिक अनुभव बघतो आपण, लाईक नगरसेवकांचा तर बऱ्याच वेळा वैयक्तिक अनुभव येतात कारण थेट लोकांशी कनेक्ट आहे, तेवढ्या एरियापुरता कनेक्ट आहे. पण आता तुम्ही नगरसेवक आहे, आता खासदारकीचे उमेदवार होते, तर मग हे पॉलिसी लेवलला बघताना असे काही निर्णय आता लोकांना अपेक्षित असतील की ज्याच्यात ॲज अ खासदार म्हणून किंवा आता इतक्या वर्ष तुम्ही नगरसेवक महापौर राहिले की त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं की आता पुण्यात बऱ्याचदा चर्चा होते घरांची, म्हणजे जवळपास प्रत्येक घरांची प्राईस पुण्यात गेली तरी 1 कोटीच्या आसपास जाणार, मग पुन्हा अफोर्डेबल हाऊसिंग वगैरे, ह्याच्यावर तुम्ही आता खासदारकीचे उमेदवार किंवा एक महापौर म्हणून काय पॉलिसी बघता तुम्ही, याच्यावर काय करणं शक्य आहे का की ते होणारच होतं? ऑलरेडी आपण करतोय त्याच्यावरती काम. महापौर असताना सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की शहरामध्ये आपण 1,25,00,000 घरं प्रधानमंत्री आवास योजनेची घरं आपण निर्माण करावीत यासाठी आम्ही काम सुरू केलं. आज जवळजवळ 18,000 ते 20,000 घरं तयार आहेत, त्यात बऱ्यापैकी घरांची सोडतही झाली. खूप लोक मला आता कोण नेमका आकडा नाही सांगते ना, पण आज 1,000 लोकांना घरं मिळाली, लोक राहायला आली. खर तर या सरकारी योजनेच्या माध्यमातून जेवढं करतात तेवढं आपण करतोय. ती 1,25,00,000 साधारणतः घरं तयार होतील पुढच्या काही दिवसामध्ये, काही काळ आता चालू आहेत. अजूनही आता हे शेवटी कसं आहे की तुम्ही शहर वाढलं तिथे, आणि मी म्हणालो तसं की बाहेरून येणारे लोकांची संख्याही खूप आहे. देशात राहण्याचं सर्वोत्तम शहर आपलं शहर आहे, मागणी वाढणार आहे, लोक येणार आहे. शेवटी आता हा एक वेगळा विषय होऊ शकतो, याच्यावर खूप चर्चा होऊ शकते की ते कसं लोकांना आपण सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे काय. आज ते बोलणं धाडसाचं होईल की आपण नेमकं काय बोलायचं काय करायचं. म्हणजे पुन्हा टाउन प्लॅनिंगचा वगैरे विषय जाण्याचा, म्हणजे गडकरी जेव्हा चांदणी चौकाच्या उद्घाटनाला आले होते त्यांनी लिटरली पॉईंट आणला होता दुसऱ्या पुण्याची आपण संकल्पना करतोय का वगैरे, तर पॉलिसी लेवल एवढे धाडसी डिसिजन वगैरे होतात. मी संपणारच ना, तुम्हाला नाहीच झालं, तुम्हाला ते करावंच लागणार. एका गडकरीचा विजनरी नेता आहे, त्यांना एक विजन असतं, ते नेहमी त्यांच्या कुठल्या कामात आपल्याला त्यांची विजन दिसतं. मला असं वाटतं की हाच विचार भविष्यात खूप महत्वाचा आहे. तुम्हाला शहराच्या आजूबाजूनी भविष्यात खूप काही काही गोष्टी कराव्या. जेव्हा रिंग रोड होईल ना त्यानंतर तर खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अजून वाढणार आहे. जो बाहेरचा रिंग रोड होईल ना तेव्हा अजून तुमच्या पुणे महापालिकेच्या हद्दन PMRDC याच्यात प्रचंड प्रमाणात नागरीकरण होणार आहे. भविष्याचा विचार करता या लाईन वरती आपल्याला खूप काम करावं लागेल. विजनचा विचार करता अण्णा, मग तुम्ही स्वतःला अपडेट टेक्नॉलॉजिकली किंवा तुमचा काही थिंक टँक असतो किंवा तुम्ही कोणावर अवलंबून असता की तुम्हाला इनपुट्स मिळतात? नाही, शेवटी तुम्ही काम करताना तुमच्यावर तुमचे 4 लोक असतात, मित्र परिवार असतो, काही लोक असे असतात की ज्यांचा खूप काही काही वेगळ्या क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असतो, अशी काही लोक मार्गदर्शन करतात. शेवटी तुम्हाला सगळं कळतं असं नाही ना. आम्ही काम करत असताना मला असं वाटतं की इतर क्षेत्रात ही जी मंडळी काम करतात त्यांचं सहकार्य मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे आणि मी वेळोवेळी घेतो. शहराचा भविष्याचा विचार करता अशा
लोकांना निश्चितपणे त्यांच्यासोबत जोडलं जाणं हे आवश्यक आहे. अशी काही लोक आजही आहेत, मला वाटतं की अजून त्याची व्याप्ती वाढवायला लागेल. आपली निवडणूक डिक्लेअर व्हायच्या आधीच देवेंद्रजींकडून 200 कोटी रुपयाचा निधी पुणे शहरासाठी तुम्ही आणला. खूप महत्वाचा विषय होता तो. आपल्याला आठवत असेल 2019 साली एक दुर्दैवी घटना घडली की आपल्या आंबिलवाड्याच्या आजूबाजूला जी काही लोक राहत आहेत, सोसायट्या होत्या, चाळ होती, वस्ती होती, जवळजवळ इतका पाऊस झाला. आपण पाहतो अलीकडच्या सगळ्या काळामध्ये नवा ट्रेंड सुरू झाला, कमी वेळेत जास्त पाऊस पडतो. त्या वर्षी सुद्धा तसंच झालं. इतका पाऊस झाला की त्या आंबिलवाड्याच्या आजूबाजूला अक्षरशः पावसानं थैमान घातलं, पाणी घरात घुसलं, सीमा भिंती तोडल्या, लोकांच्या सोसायटीत पाणी घुसलं, गाड्या वाहून गेल्या, विकताना आली 13 माणसं गेली. म्हणजे हा छोटा विषय नव्हता, पण त्या सीमा भिंती बांधण्यासाठी महानगरपालिकेला काही तांत्रिक अडचणी येत होत्या. ज्या सरकारी जागा होत्या तिथे महापालिका बांधू शकते, पण ज्या खासगी जागा होत्या त्या ठिकाणी या सीमा भिंती बांधायला काही मर्यादा होती, अडचण होती, तांत्रिक अडचण होती. म्हणून म्हणजे देवेंद्रजींना आम्ही विनंती केली होती की या भिंती बांधण्यासाठी या शहरात भविष्यात असा कुठला प्रकार होऊ नये, नवा निधीची आवश्यकता आहे. ताबडतोब देवेंद्रजी 200 कोटी रुपये या शहरासाठी दिले आणि त्याची ऑर्डरही आली, त्याचं आता टेंडरही लागेल. मला नक्की देवेंद्रजींचं धन्यवाद दिले पाहिजे त्यांना. पुण्याच्या विषयी नेहमीच ते संवेदनशील असतात. पुण्याच्या प्रत्येक कामात, पुण्याच्या प्रत्येक विषयात त्यांना स्वतः ते इंटरेस्ट घेतात, स्वतः त्यांचं त्यांना इच्छा असते पुण्याच्या विषयात नेहमी मदत करावी. पुणे एक वेगळं शहर आहे, पुण्याचा विकास वेगळ्या पद्धतीनं व्हावा, पुणे शहर हे देशात जगात चांगल्या पद्धतीने त्याचं भविष्यामध्ये नाव व्हावं असा विचार देवेंद्रजी सातत्यानं करत असतात, तो त्यातला एक भाग असावा आणि त्यांनी खूप चांगली मदत केली. आपल्या आरपार कॅफेमध्ये आजची कॉफी आपल्याला फार मजा आली, तुम्हाला काय वाटतं? मजा आली, खूप मजा आली. अण्णा सिनेमा प्रेमी पण आहेत, क्रिकेट प्रेमी पण आहेत, क्रिकेट प्रेमी सिनेमा क्रिकेट आणि पुन्हा ते एक लाईक लोकांचं असं असतं की लिटरली म्हणजे बरेचसे राजकारणी असतात की जसे टापटीप राहतात किंवा त्यांचं एकदम असे प्रॉपर ग्रूम केलेलं वगैरे असतात, म्हणजे दडपण आहे का काय पहिल्यापासून की असं एकदम ओरा मध्ये राहणं, एकदम टापटीप राहणं, कपड्यांचं पर्सनॅलिटी लोकांना कपड्याचा विषय सहसा लोकांना कपडे चांगलं राहणं याचे आवड असते किंवा लोकांना वाटतं. मला आवड नाही, मला कपड्यांचं व्यसन, मला व्यसन येते, माहित नाही मला कुठे गेलो तुम्ही पहिले कपडे कुठे चांगले मिळतील, चांगला मोठा गॉगल मिळेल, चांगले वॉच कुठे मिळतील असं याचा विचार. आम्हाला वाटायचं स्टायलिस्ट वगैरे ठेवले काही नाही, काही नाही. उलट ज्या माझ्या मित्राला आवडतं ना तो म्हणतो छान कपडे छान ठेवतो, त्याला घेऊन मी जातो, मी घेतो त्याला, मी घेतो. युरोपला गेलो होतं असं प्रॉपर प्रोफेशनल व्लॉगिंग सारखं चालू होतं एकदम असं तुम्हाला सांगितलं होतं तिथे जाऊन व्लॉग करा किंवा असं काही जे होतं ते अगदी नॅचरल काही नव्हते. अण्णा नेते नसते झाले तर अभिनेते झाले नाही ना, ते अभिनय जमायला लागतो तर दिसण्यावरती कर्तृत्व सिद्ध नाही होत, तेव्हा अभिनय नाही जमतं ना. तुम्ही विरोध तुमच्या विरोधी उमेदवार जो उभा राहिला रॅली तुम्ही समोरासमोर आली तर तुम्ही किती छान अभिनय करता एकमेकांशी बोलण्याचा, तेवढं मजा येते, मजा आली आपल्याला. आरपार कॅफेमध्ये कॉफी आवडली का तुम्हाला? कॉफी चांगली, दुसऱ्यांदा घेतली. नक्की या, तुम्ही ह्या निवडणुकीत जेव्हा प्रचंड बहुमताने विजय व्हाल अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला आत्मविश्वास आहे पुणेकर तुम्हाला दिल्लीमध्ये पाठवतील? मला 100% खात्री आहे. कारण असं आहे की देशाचं नेतृत्व मोदीजी करणार आणि त्यामुळे मोदीजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आहेत ही पुणेकरांची इच्छा आहे आणि मी पुणेकरांचा एक प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी नक्की देते ती मोदीजीकडे पाहून देते. महापौर म्हणून असेल, मागच्या 30 वर्षातलं या शहरातलं सामाजिक राजकीय जीवन माझं जे काही थोडंफार काम असेल मला असं वाटतं पुणेकर ते नक्की स्वीकारतील आणि मोदीजींना एक मत मात्र पुण्याचं निश्चित जाईल पुणेकरांनी ठरवलं. वा,
थँक्यू सो मच अर्पर कॅफे मध्ये आलात आणि आमच्याशी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी कॉफी शेअर केली, मनातल्या अनेक गोष्टी शेअर केल्यात. मला असं वाटतं की येत्या निवडणुकीनंतर ज्या वेळेला देशात नवीन सरकार येईल, आणि तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही निवडून यावं, मतांनी तुम्ही निवडून यावं, आणि निवडून आल्यानंतर एक कॉफी पार्टी आपल्या अर्पर कॅफे मध्ये पुन्हा एकदा करूयात. त्यामुळे मी असं सांग जातात पुन्हा येईल. तुम्ही अर्पर कॅफे मध्ये आलात आणि मनमोकळेपणाने सगळ्यांची गप्पा मारलात, अनेक अनुभव शेअर केलेत. कोविडच्या काळातला काळातला एक संवेदनशील पुन्हा ये म्हणणारे येतात बरं का. दादा अण्णा अशा अनेक उपाध्या असतात राजकारणामध्ये, पण अण्णांनी मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल आरपारच्या संपूर्ण टीम कडून अण्णा तुम्हाला मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही आम्हाला फक्त आमच्या सबस्क्रायबर्सला प्लीज एक सांगा की आरपार मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, विनंती करा. त्याचं प्रॉपर कन्व्हिक्शन ने सांगा की मतदानला कसं की प्रॉपर मतदान आम्हाला पण सबस्क्राईब येऊ द्या एवढं. एक्झॅक्टली त्या कन्व्हिक्शन ने आम्हाला सबस्क्राईबर पण येऊ द्या. सगळे पुणेकर ऐकतात. मला नक्कीच मजा आली. कुठल्याही क्षेत्रात काम करणारा माणूस पहिला माणूसच असतो, त्यामुळे त्याच्या मन भावना या सगळ्या सोबत असल्या तरी त्या व्यक्त करता येत नाही. मला असं वाटतं की मला आरपार कॅफेमध्ये ते व्यक्त करता आले, त्यामुळे मला तर खूप छान वाटलं. आपण हे सर्वांनी निश्चितपणे या सगळ्यामध्ये सहभागी व्हा. थँक्यू. 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 धन्यवाद.